आदरणीय शरद पवार साहेब आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला सभेच्या वेळेला भाषणाच्या वेळेलाही कधी असं प्रेशर नाही आलं इतकं आज प्रेशर आहे. कारण हा उद्योग ह्याच्या आधी मी एकदाच केला होता. 2004-2003 सुमारास मी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मी रायगडावरती एक मुलाखत घेतली होती. पण ती मुलाखत म्हणजे ते आणि मी असेच आम्ही दोघे रायगडावरती होतो. मला वाटत नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची इतक्या लोकांसमोर कधी कुठची मुलाखत झाली असेल. मी टेलिव्हिजन काही पाहिले नाहीत आज दिवसभरामध्ये, परंतु मला अनेकांनी माझ्या आईनेही फोन करून सांगितलं की काय काय दाखवत आहेत. अनेक लोक आपापल्या मनातले प्रश्न सांगत होते की राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारला पाहिजे, हा प्रश्न विचारला पाहिजे, हा प्रश्न विचारला पाहिजे. म्हणून मी आल्या आल्या मी पहिल्यांदा पवारसाहेबांना म्हटलं मला जरा एक 2 मिनटं बोलू द्यात. माझ्याकडे ज्या वेळेला सचिन इटकरे आणि आमचे रामदास फुटाणे माझ्याकडे जेव्हा आले की अशा प्रकारची एक मुलाखत घ्यायची म्हणून पवारसाहेबांची, मी पहिला प्रश्न त्यांना असा विचारला तुम्ही मला विचारताय पण त्यांना विचारलंय का? तर त्यांनी सांगितलं की नाही आम्ही त्यांना विचारलंय. म्हटलं मग ठीक आहे. म्हटलं पण मला जर प्रश्न विचारायचे असतील तर मी ते नेहमीचे प्रश्न विचारणार नाही. महाराष्ट्राला पडलेले जे प्रश्न आहेत ते मी प्रश्न विचारेन आणि माझी अपेक्षा आहे की पवारसाहेब त्याला दिलखुलास उत्तर देतील, मनमोकळेपणाने ती उत्तर देतील. त्यांनी सांगितलं की 100% नक्की देतील. म्हटलं मग मी येतो. असंच करून बसतो मी, हो बोलून बसतो आणि नंतर मग ते नंतर टेन्शन यायला लागतं, नंतर मग ते प्रेशर यायला लागतं मला. याचं कारण आत्ता जसं सांगितलं गेलं की 2 राजकीय पक्षांचे नेते, मी आत्ता इथे 2 राजकीय पक्षांचे नेते म्हणून मी बसलेलो नाही. माझ्यासाठी माझ्या काका, माझे काका बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे त्यांच्या पिढीचा एक महाराष्ट्रातला देशाला माहीत असलेला हा शेवटचा नेता, त्या जनरेशनचा माहिती असलेला हे शेवटचे नेते. लोक आबरू काढतात, मग अशी माझं वय पण काढलं. लपवण्यासारखं काही नाही आहे त्याच्यात, आता काय करावं, लपून काय करायचं. पण मला माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जवळपास 27-28 वर्षाचं अंतर आहे आणि आज ही मुलाखत घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडचं माझ्यावरती असलेलं प्रेशर जे आहे ते आहे ते जनरेशन गॅपचं, एका पिढीच्या गॅपचं प्रेशर आहे. मी काल संध्याकाळी पवारसाहेबांना भेटलो, कालच ते पुण्यामध्ये आले, मी 2 दिवस पुण्यामध्ये होतो. मला माहीत नव्हतं पवारसाहेब कुठे राहतात, पण मी विचारपूस केली तर नंतर कळलं ते मोदी बाग नावाच्या मला ते काय कळलं नाही पाहिलं. म्हटलं इथंही आले, म्हटलं तर काय करणार. आणि दुपारी मी जेव्हा जेवायला बसलो त्यावेळेला मला सुप्रिया ताईंचा मला फोन आला की आम्ही जळगावला आहोत, आम्ही सगळे चर्चा करतोय, तुम्ही उद्या बाबांना कोणते प्रश्न विचारणार आहात? तर म्हटलं मी आज संध्याकाळी जाऊन पवारसाहेबांना भेटणार आहे. म्हणे पेपर फोडू नका पण. तर म्हटलं नाही पेपर नाही फोडत, तुम्ही जर एकमेकांना सांगितलेत जर प्रश्न तर आम्ही बाहेर सांगू मॅच फिक्स होती म्हणून. मी काल पवारसाहेबांना भेटलो, मग मी थोडक्यात प्रश्न सांगितलेच नाहीत. मी म्हटलं मी काय प्रश्न सांगत नाही, याचं कारण म्हटलं ते प्रश्न सांगितल्यानंतर तो उत्स्फूर्तपणा जो असतो तो उत्स्फूर्तपणा जातो.
आणि म्हणून मी काही जे प्रश्न आणलेले आहेत, अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतील, ते काही सगळे प्रश्न मी आज इकडे विचारीन अशातला भाग नाही. परंतु मला असं वाटतं की मी जे प्रश्न काढलेले आहेत, महाराष्ट्राला पडलेले जे प्रश्न आहेत, देशाला पडलेले प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न मी आज इथे काढलेले आहेत. मी खूप दिवसांनी खरं तर हातात पॅड घेतले शाळेनंतर, कारण माझ्यासाठी आजची परीक्षा आहे. मला अनेकांनी सांगितलं तू लॅपटॉप का नाही घेऊन जात, म्हटलं ते मला ते काही करता येत नाही, तसं ते बघता येत नाही, घरी ठीक असतं. आणि म्हणून मी आज या आपल्या सर्वांच्या साक्षीने मी पवार साहेबांना माझ्या मनातले आपल्या मनातले असे काही प्रश्न विचारणार आहे. काही प्रश्न अतिशय गंभीर आहेत, परंतु त्या प्रश्नांची उत्तरं जर पवार साहेबांकडनं मिळणार नसतील तर मग कोणाकडनं मिळणार? आणि त्या प्रश्नांना पवारसाहेब दिलखुलासपणे उत्तर देतील, महाराष्ट्राचं एका वेगळ्या प्रकारे पवारसाहेब प्रबोधन करतील अशी मला आज अशा अपेक्षा आहे. पवारसाहेबांनी ज्या शिक्षण संस्थेमध्ये जिथे शिक्षण घेतलं आज त्याच्याच पटांगणामध्ये आज हा कार्यक्रम होतो आहे. मगाशी सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी काही गोष्टी मला सांगितलं, त्यांनी तो प्रश्न तुम्ही विचारा. म्हणजे मी कसा विचारू, म्हटलं पोरीच्या बाबतीत एका मुलाला फसवल्याची घटना गोष्ट हे मी त्यांना कसं विचारू म्हटलं. पण आत्ता बसल्या बसल्या त्यांनी मला एक हॉस्टेलची गोष्ट सांगितली. मला असं वाटतं संस्थेबद्दल आणि त्या ती एक घटना जी आपण आत्ता सांगितलीत की हॉस्टेल नव्हतं इथे, तर ते जरा आपण सुरुवात केलीत तर मला असं वाटतं बरं होईल. त्याच्यानंतर मी माझ्या प्रश्नांना सुरुवात करेन. नमस्कार, मला आनंद एका गोष्टीचा आहे की ज्या महाविद्यालयामध्ये मी काही वर्ष काढली, काही वर्ष सांगायचं कारण घरच्यांची अपेक्षा होती की 4 वर्षात बाहेर यावं, पण मी 6 वर्ष घेतली. आणि त्याचं महत्त्वाचं कारण महाविद्यालयीन शिक्षणाच्या पेक्षासुद्धा इतर गोष्टीत अधिक लक्ष होतं, आणि त्यामुळे साहजिकच कालखंड वाढला. आता आम्ही बोलत असताना सांगत होतो 1958 साली मी या ठिकाणी जेव्हा शिकायला पहिल्यांदा आलो, बारामतीवरनं शर्ट पायजमा घातलेला विद्यार्थी, पुणेकरांनी विशेषतः कॅम्पसातल्या विद्यार्थ्यांनी हा गाववाला दिसतो म्हणून रिमार्क केले. पण हळूहळू या महाविद्यालयाचा ताबा घेण्याच्या संबंधीचं काम मी सवयीप्रमाणे केलं. पहिल्याच वर्षी निवडून आलो, शेवटच्या वर्षापर्यंत GS होतो. पण या कॉलेजचं वैशिष्ट्य असं होतं की ही डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पलीकडे फर्ग्युसन कॉलेज, या टेकडीच्या बाजूला कॉमर्स कॉलेज. हल्ली कॉमर्स कॉलेजचा चेहरा बदलला आहे मध्यंतरी मी आलो होतो, पण मी ज्या वेळेला होतो त्यावेळेला मुली काही या कॉलेजला असायच्या नाहीत. आणि ज्या असायच्या त्या कॅम्प पहिले असायच्या, विशेषतः पारशी वगैरे. आणि आम्हा सगळ्यांना इंग्लिशमध्ये त्यांच्याशी बोलायचं धाडस व्हायचं नाही, त्यामुळे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा ओढा टेकडीच्या पलीकडे असायचा फर्ग्युसनला. मला आनंद एका गोष्टीचा आहे की या महाविद्यालयानं महाराष्ट्राच्या आर्थिक जीवनामध्ये मोलाची कामगिरी करू शकतील अशा प्रकारचे अनेक मान्यवर तयार केले. महाराष्ट्रातल्या देशातल्या जेवढ्या मोठ्या बँका आहेत त्या बँकांच्यामधले अनेक प्रशासक या महाविद्यालयातनं बाहेर पडलेले आहेत. अर्थात नीरव मोदीला पैसे देणारा आमच्या कॉलेजचा नव्हता, त्याची चौकशी मी केली होती. तुम्हाला कदाचित म्हणजे माहीतच आहे की उत्तर प्रदेशचे गव्हर्नर राम नाईक याच महाविद्यालयाचे विद्यार्थी. दुष्काळी भागातनं आले, आठवाडी हा महाराष्ट्रातला दुष्काळी तालुका, तिथनं आले, नंतर उत्तम शिक्षित झाले, महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले, देशाच्या
पार्लमेंटमध्ये गेले, देशाच्या मंत्रिमंडळामध्ये गेले आणि अगदी उत्तर प्रदेशमध्ये काम करत आहेत. असे अनेक लोक आहेत की या वास्तूमधून ते बाहेर पडले, व्यक्तिगत जीवनामध्ये यशस्वी झाले आणि आपल्या यशस्वीतेच्या बरोबर या देशाच्या अर्थक्षेत्रामध्ये काही ना काहीतरी योगदान करण्याच्यासाठी त्यांनी कामगिरी केली. आणि म्हणून एवढी मोठी मुलाखत या ठिकाणी होत असताना राज ठाकरे घेतात म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी मला विचारलं की नक्की काय आहे. मी म्हटलं नक्की काय मलाही माहिती नाही, ते त्यांना काय पाहिजे ते विचारतील, मला हवं ते विचारेल. पण मला आनंद आहे की जिथं मी आयुष्याची महाविद्यालयीन शिक्षणाचा कालखंड घातला आणि खरं सांगायचं जे महाराष्ट्रातल्या विद्यार्थी चळवळीमध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये, पुण्याच्या नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रानंतर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या नंतर देशाच्या पातळीवर जे मी काम करू शकलो त्याचं उगम बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधलं आहे, याचा मला आनंद आहे. आणि आज तिथून ही मुलाखत होते याबद्दल मी अधिक संतुष्ट आहे, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आता सुरू कर. मी थोडं लिहून आणलेत प्रश्न, विसरायला नको म्हणून. माझा पहिला प्रश्न पवारसाहेब आपल्याला आहे, खरं बोलण्याचा कधी त्रास झालाय का? की राजकारणामध्ये राजकारणामध्ये खरं बोलावंच लागतं, पण जिथं बोलणं अडचणीचं असेल तिथं न बोललेलं बरं असतं. आणि त्यामुळे खूप वेळेला खरं न बोललं, खरं आहे माहीत आहे पण ते कदाचित पचणार नाही आणि शेवटी समाज मन किंवा व्यक्तीचं मन दुखवायचं नसेल तर कुठं थांबायचं हे शिकलं पाहिजे. मगाशी पवारसाहेबांच्या राजकीय आयुष्याचा आलेख किंवा उल्लेख हा गेली 50 वर्षाचा असा होतोय. पवारसाहेबांशी आम्ही बसलो असताना त्यांनी मला सांगितलं, मी पहिल्यांदा जेव्हा निवडणूक लढवली त्याला आज 52 वर्ष होत आहेत आणि मी राजकारणात आलो म्हणजे साधारणपणे आज 50 म्हणजे साधारणपणे ते 60 वर्ष आज ते राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मी माझं भाग्य समजतो की मला पवारसाहेबांची मुलाखत घेण्याचं मला भाग्य आज इथे मिळालं. मी पहिल्यांदाच आभार मानून टाकतो आपले तिथे बसलेत त्यांचे. यशवंतराव चव्हाणांच्या पिढीचं एक मूल्याधिष्ठित राजकारण होतं. मगाशी मी माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की जे मी पन्हाळगडावरती मी जे पाहिलं की बाळासाहेब जरा रागवले होते, SM जोशी तिथे होते, आपण होतात आणि मग SM जोशी सर आणि बाळासाहेब यांच्यामध्ये एक समझौता घडवला. आज त्या प्रकारचं राजकारण आज राजकीय पक्षांमध्ये तसं दिसत नाही. दोन गोष्टी आहेत, म्हणजे एक गोष्ट खरी आहे, जवाहरलाल नेहरूंना मी फार लांबून पाहिलं, फार थोड्या काळात पाहिलं, पण लालबहादूर शास्त्रींना पाहिलं. त्या काळामध्ये मी त्या पक्षात होतो आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण त्या काळामध्ये देशाचे संरक्षण मंत्री होते आणि महाराष्ट्रातल्या आम्हा तरुण पिढीचं एक ते आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असे. यशवंतरावजींनी आम्हाला एक गोष्ट शिकवली की तुम्ही समाजकारणात, राजकारणात, सत्तेच्या प्रकरणात कुठेही जा, पण ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांच्यासंबंधीची विनम्रता कधी सोडू नका. आणि त्याचं एक उदाहरण मला आठवतं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गॅलरीमध्ये मी जाऊन बसलो होतो, मी काही आमदार नव्हतो, यशवंतराव मुख्यमंत्री होते, SM जोशी हे विरोधी पक्ष नेते होते आणि SM जोशींनी काहीतरी एक प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर एका तरुण काँग्रेसच्या मंत्र्याला देण्याची जबाबदारी होती. मी त्यांचं नाव सांगत नाही, त्यांनी उत्तर उत्तम रीतीनं दिलं
पण एस एमला कदाचित ते फसले नाही. एस एमने पुन्हा प्रश्न विचारला, पुन्हा त्या नव्या तरुण मंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं, पुन्हा एस एमने तिसऱ्यांदा प्रश्न विचारला. तर त्यावेळेस त्या तरुण मंत्र्यांनी सांगितलं, तुम्ही उत्तर दोनदा दिलेलं आहे, तुमच्या डोक्यात शिरत नाही, त्याला मी काय करू. फटकनं यशवंतराव चव्हाण उभे राहिले सभागृहाची, आणि एस एमची त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की माझ्या तरुण सहकाऱ्यांनी या पद्धतीचे शब्द वापरायला नको होते, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधीचा सन्मान ही आम्हा लोकांची जबाबदारी आहे. हे सूत्र यशवंतरावांनी आम्हा लोकांना शिकवलं, मी ते गॅलरीत जाऊन बघितलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे की एक त्याच्यातून एक संस्कारच असे होत गेले विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये अनेक वर्ष राहिल्याच्या नंतर, की आपण एका चौकटीच्या बाहेर कधी जाता कामा नाही. संघर्ष झाला, माझा अनेक लोकांशी झाला, पण सभ्यतेची चौकट आम्ही कधी सोडली नाही. अलीकडं व्यक्तिगत हल्ल्याच्या संबंधीची आस्था लोकांना वाटायला लागलेली आहे, आणि ते हल्ले करत असताना आपण कोणत्या पदावर आहोत याचंसुद्धा स्मरण हे अनेकांना होत नाही. गेल्या 15 दिवसाच्या पूर्वी देशाच्या पार्लमेंटमध्ये राष्ट्रपतींच्या भाषणावर एक आभाराचा प्रस्ताव होता, आणि त्या प्रस्तावावर बोलत असताना राहुल गांधी असतील, राजीव गांधी असतील, आणखीन कोणी असतील, या एकेकाळी ज्यांनी योगदान दिलं या देशाला किंवा त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांचा इतका व्यक्तिगत हल्ला केला गेला की माझ्या चौकशीत बसणारं नव्हतं. टीका करायचा अधिकार आहे, जरूर चुकीचं धोरण असेल तर टीका करावी, परंतु जवाहरलाल नेहरूंनी या देशाच्यासाठी काहीच केलं नाही, लोकशाही दिली नाही, अशा प्रकारचं विधान एखाद्या जबाबदार व्यक्तीने मांडलं आणि या देशाला 12व्या शतकात लोकशाही मिळाली असा उल्लेख सदनामध्ये केला, व 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य या ठिकाणी होतं आणि आपल्या पिढ्या गुलाम होत्या, तेव्हा काही लोकशाही या देशात होती, पण तरी असे उल्लेख त्या ठिकाणी केले गेले, याचा अर्थ जी यापूर्वी अनेक नेतृत्वाने, अगदी अटल बिहारी वाजपेयींचं मी फार जवळून बघितलं, त्यावेळी मी विरोधी पक्षाचा नेता होतो, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान कसा करावा, दुसऱ्यांच्या विचाराचं सुद्धा स्वागत आणि सन्मान कसा करावा, वैचारिकदृष्ट्या मतभेद असले तरीसुद्धा त्याबाबतीत अतिरेकी भूमिका कशी घेऊ नये, याचा आदर्श हा अटल बिहारी वाजपेयींनी संसदेच्या समोर नेहमी ठेवलेला आहे. आज दुर्दैवानं त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आटल्यासारख्या दिसतात, कमी झालेल्या दिसतात, पण ही स्थित्यंतरी असतात, त्या स्थित्यंतरानंतर पुन्हा काहीतरी बदल होईल, आणि माझी खात्री आहे की देशातली नवी फेरी पुन्हा एकदा या देशाच्या सार्वजनिक जीवनाला योग्य रस्त्यावर आहे. याच्यासाठी आपल्याला काही सराव वर्ग वगैरे घ्यावेसे वाटतात का, म्हणजे आत्ताच्या लोकांना सांगायला? आपण आत्ता मगाशी म्हणालात त्याप्रमाणे आपण नरेंद्र मोदींबद्दल बोललात, असं की मी नावं कोणाची घेत नाही, आपण नसताल घेत तर मला सांगा जमी घेत जाईल. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला काय म्हणूया आपण त्याला, त्यांचा वारस आणि त्यांचं सगळंच आपल्याला बांधलं, त्यावेळेला यशवंतरावांनी असं एक ते असं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला एक असं म्हणाले होते की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत. आपलं मत काय याच्यावर? असं आहे की म्हणजे हा प्रश्न आम्ही लोकांनी त्यांना विचारला होता पक्षाच्या बैठकीमध्ये, आणि यशवंतरावजींचं एक वैशिष्ट्य होतं की त्या काळात ज्यावेळी सुरुवातीला ते नेतृत्व करत होते, 1960 साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर आम्ही या ठिकाणी 12वीला होतो, पण तरी मी त्या संस्थेत काम करत होतो, आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की आम्हा तरुणांनासुद्धा त्यांच्याशी सुसंवाद करायचा,
किंवा प्रश्न विचारायची मुभा होती. पुण्यामध्ये एकदा आल्याच्या नंतर त्यांना हा प्रश्न मी विचारला की तुम्ही देशा महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असा कसा प्रश्न विचारला? शेवटी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिवबांचे राज्य. सांगितलं मला शिवबांचे राज्य किंवा महाराष्ट्राच्या संबंधी माझ्या मनात आस्था पूर्ण आहे, पण माझा म्हणण्याचा उद्देश त्याच्यामध्ये वेगळा होता. या देशाच्या स्वातंत्र्याला आणि स्वातंत्र्याच्या नंतर विविध जाती जमातीला आणि राज्यांना एकसंघ ठेवण्याच्या संबंधीची कामगिरी करण्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचं योगदान हे प्रचंड आहे आणि ते राष्ट्रव्यापी आहे. आणि मी नेहमी राष्ट्राचा विचार प्रथम करत असतो, राज्याचा विचार नंतर करत असतो. राष्ट्राला योग्य दिशेला नेण्याच्या संबंधीची दृष्टी दाखवणारं व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीनं बाकीच्या सगळ्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे, आणि म्हणून त्यासंबंधीचा मी उल्लेख त्या ठिकाणी केला. याचा अर्थ महाराष्ट्राच्या संबंधी येतकिंचितसुद्धा अनादराची भावना माझ्या मनात केली नाही आणि ती राहणार नाही. पण एकूण आपण जर समजा देशाचा इतिहास पाहिला तर प्रत्येक राज्य जे आहे, प्रत्येक राज्यातले जे नेते आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातनं पहिल्यांदा ते आपल्या राज्याला मानतात आणि मग ते देशाचा विचार करतात. महाराष्ट्र नेहमी देशाचा विचार करत आला आणि महाराष्ट्राचा विचार नाही झाला. महाराष्ट्राचा विचार झाला नाही यासंबंधीची थोडी वादविवाद होऊ शकतात, पण ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रातल्या अनेक नेतृत्वांनी नेहमी देशाचा विचार केला. आज सकाळीच या भिंतीच्या पलीकडं एक जी संस्था आहे गोखले इन्स्टिट्यूट सर्वन्स ऑफ इंडिया, त्या ठिकाणी एका वास्तूच्या उद्घाटनासाठी मी गेलेलो आणि तिथं मी बोलत असताना गोखल्यांच्या संबंधी एक गोष्ट सांगितली. या महाविद्यालयाच्या वास्तूच्या पाठीमागे टेकडी आहे, त्या टेकडीवर एक असं स्मारकासारखा दगड आहे आणि त्या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे की 1905 साली आमदार गोखले आणि त्यांचे 3 सहकारी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी शपथ त्या ठिकाणी घेतली की आपण देशाचा नेहमी विचार करायचा, जात धर्म व्यक्ती राज्य भाषा या महत्त्वाच्या आहेत, पण याच्यापेक्षा राष्ट्र महत्त्वाचं आहे आणि म्हणून देश पहिला आणि नंतर बाकीच्या गोष्टी. हे सूत्र गोखल्यांनी त्या दिवशी शपथ घेताना त्या ठिकाणी सांगितलं आणि ते त्यांनी अखंडपणाने पाळलं. गोखले हे महाराष्ट्रातले एक दिशा देणारे, एक बुद्धिवंत आणि परिवर्तनाचा विचार मांडणारे एक सर्वश्रेष्ठ आणि काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व ते होतं. त्यांनी जे सांगितलं मला असं वाटतं की तो विचार प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे. राष्ट्र हे राष्ट्र आहे, पण महाराष्ट्राचा अभिमान मला आहे, महाराष्ट्राचा अभिमान मी कायम ठेवीन, महाराष्ट्रासाठी हवं ते योगदान देईन, पण तो योगदान देत असताना मी देशाला कधी विसरणार नाही. आपण बोलताय ते बरोबर आहे, आपण महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस देशाचा पहिला विचार करतो यामध्ये काही शंका नाही, पण बाकीची राज्य करताना दिसत नाहीत. उदाहरण देतो, उदाहरण म्हणजे असं, थोडंसं सविस्तर देतो. उदाहरण म्हणजे असं, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशामध्ये बाहेरच्या देशातनं आलेल्या कुठच्याही पंतप्रधानाला अहमदाबाद दाखवतात, देश दाखवत नाहीत. गुजरातला नेतात पण बाकीची राज्य दाखवत नाहीत. महाराष्ट्र देशाचा विचार करत आला परंतु बाकीची राज्य ही आपल्या राज्यापुरताच मर्यादित विचार करतात, अशा वेळेला महाराष्ट्राचं आणि मराठीचं नुकसान होतं आहे असं नाही का वाटत? नाही, काही प्रमाणात त्याची झळ ही आपल्याला बसली वस्तुस्थिती आहे. आणि ज्याच्यावरचं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीवर आपल्यापैकी महाराष्ट्राची जबाबदारी पडली आणि तो पुणे जिल्ह्यातला असेल, त्यांनी पुण्याचा विचार करून चालणार नाही. मराठवाड्याचा विचार करावा लागेल, कोकणाचा विचार करावा लागेल, विदर्भाचा विचार करावा लागेल आणि मुंबईचा विचार करावा लागेल. ही व्यापकता त्यांनी दाखवली पाहिजे आणि तीच गोष्ट राष्ट्रपातळीवर काम करणाऱ्या सगळ्या घटकांनी केली पाहिजे आणि हे आपण सतत करत आलो. त्याची काही किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली नाही असं नाही. आणि आज जे हे केलं जातं की जगातली कुठलीही व्यक्ती आली तर आम्ही 2 गोष्टी नेहमी पार्लमेंटमध्ये
अगदी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय सदस्यांच्यावरून सुद्धा खाजगी जाहीरपणे नाही पण खाजगीत आम्ही बोलत असतो की अबक असा देशामध्ये आला तर दोन गोष्टी घडतील. कोणत्या दोन गोष्टी? त्याला अशी मिठी मारली जाईल आणि दुसरी गोष्ट त्यांना अहमदाबादला घेऊन गेलं जाईल. हा एक चर्चेचा आणि थोडासा चेष्टेचा विषय झालेला आहे. देशाचं नेतृत्व करायचं असेल तर अहमदाबादचा किंवा गुजरातचा अभिमान अवश्य ठेवा. पण फक्त गुजरात आणि अहमदाबाद एवढंच नजरेसमोर ठेवू नका. तुम्ही देशाचे प्रमुख आहात ही भावना आज सत्ताधारी पक्षाच्या संसदीय सदस्यांचं सुद्धा आज मी पाहतो. पण हे आपला शिष्य ऐकतो का? असं मी असं एकदा त्याच्याबद्दल काही गोष्टी स्पष्ट सांगतो तुम्हाला. मी 10 वर्ष देशाच्या शेती खात्याचा मंत्री होतो आणि त्या काळामध्ये विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरात राज्यामध्ये विकासाच्या संदर्भात अधिक लक्ष घालणारे अशा प्रकारचे ते ग्रस्त होते. पण त्यांची एक गोष्ट आम्हा सगळ्यांना खटकायची की मुख्यमंत्र्यांची परिषद ज्यावेळी देशाची दिल्लीला असायची त्यावेळेला त्यांचा अत्यंत आक्रमकपणानं डॉक्टर मनमोहन सिंगांच्या व्यक्तिगत ते हल्ला करायचे. मनमोहन सिंग हा सभ्य आणि सुसंस्कृत ग्रस्त होते त्यामुळे त्याची उत्तरं कधी ते द्यायचे नाहीत. पण हे सतत मोदी साहेबांच्याकडून व्हायचं. त्याचा परिणाम असा झाला ज्या मंत्रिमंडळात मी बसत होतो त्यातले एक प्रतिनिधी समोर आहेत सुशीलकुमार शिंदे आणि ते काँग्रेसचे होते मी राष्ट्रवादीचा आणि विशेषतः काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांना त्याचा संताप होता किंवा या पद्धतीने प्रधानमंत्र्यांच्या व्यक्तिगत हल्ला करणं योग्य नाही सर्वमान्य अशी गोष्ट पक्षामध्ये होती आणि त्यामुळे साहजिकच मोदींच्याकडे बघण्याचा काँग्रेसच्या मंत्र्यांचा दृष्टिकोन हा अनुकूल नसायचा. तो इतका अनुकूल नसायचा की उद्या गुजरातचा काही प्रश्न आला तर त्यांना कुणाकडे जावं हा प्रश्न असायचा आणि माझी भूमिका त्याच्यात असायची गुजरात हा भारताचा एक भाग आहे. मोदींची भूमिका प्रधानमंत्र्यांच्याबद्दल अयोग्य असेल याचा अर्थ गुजरातच्या जनतेची चूक नाही. आपण राष्ट्राची जबाबदारी घेतलेली आहे आणि राष्ट्राची जबाबदारी आपण घेतली आहे तर गुजरातच्या जनतेचीसुद्धा जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही आणि म्हणून प्रत्येक गुजरातच्या प्रश्नात मी लक्ष घातलं आणि त्यामुळं मोदी हे दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर माझ्या घरी यायचे. काही प्रश्न असले तर मला सांगायचे आणि मी अन्य माझ्या सहकाऱ्यांच्याकडे बोलून हा त्यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीचा प्रयत्न करायचो आणि त्यामुळे नंतर ते प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी एक स्टेटमेंट केलं. त्याला काही अर्थ नव्हता पण त्यांनी स्टेटमेंट केलं की यांच्या करंगलीला धरून मी राजकारणात आलो. माझ्याबरोबर नाही ते आधीच राजकारणात आले होते. ते आरएसएसमध्ये काम करत होते पक्षाचं काम करत होते पक्षाच्या संघटनेचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं आणि ते अनेकांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या विचाराच्या लोकांच्याबरोबर केलं. सुदैवानं माझी करंगली कधी त्यांच्या हातात सापडली नाही आणि त्यामुळं ते काही म्हणले म्हणजे व्यक्तिगत सर्व काय म्हणजे याच्यात तुम्ही पाहिलेले लहानपणी तुमच्या काकांचे माझे संबंध अत्यंत ओलाव्याचे होते पण बाळासाहेब व्यासपीठावर उभं राहिल्याच्या नंतर माझ्याबद्दल काय बोलवायचे आणि मी बाळासाहेबांच्याबद्दल काय बोलवायचो याची चर्चा न केलेली होती. पण ते कधी मला मामल्या म्हणायचे किंवा आणखीन कशाने भरलेलं पोतं म्हणायचे पण त्यांच्या मनात पाप कधी असायचे नाही. त्यांनी व्यक्तिगत सर्व का कधी सोडलं नाही. म्हणजे त्यांचं एकच उदाहरण मी सांगतो आणि हे सांगायचं कारण की माझी मुलगी राज्यसभेला उभं राहण्याच्या संबंधीचा विचार आमच्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी केली आणि तिचा फॉर्म भरायचा होता. ते बाय इलेक्शन होतं
कुणीतरी मला सांगितलं की बाळासाहेबांना तुम्ही सांगा की जी फॉर्म भरते तिचं म्हणजे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य असं की त्यावेळी ती ज्यावर 2 वर्षाची होती त्या बाळासाहेबांच्या किंवा मीनाताईंच्या खांद्यात घेऊन तुमच्या घरी ती खेळली आणि मी बाळासाहेबांना फोन केला. बाळासाहेबांनी मला प्रश्न विचारला माझ्या कानावर आलं सुप्रिया राज्यसभेला उभी राहते हो म्हणजे मी असं पक्षातले लोक म्हणतात तिने उभं राहावं तुमची काय भूमिका हे जाणून घेण्यासाठी मी फोन केला. काय बोलतोय म्हणजे आपली मुलगी पहिल्यांदा निवडणुकीला उभी राहायची माझी काही वेगळी भूमिका असेल ती बिनविरोधी तिला कुणी विरोध करणार नाही. मी म्हटलं तुमचे मित्र पक्ष तुम्ही कमळीच्या काळजी करू नका तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका कमळीची आणि त्यांनी सांगितलं की ती अविरोध जाईल आणि त्यांनी तिला अविरोध पाठवलं. पार्लमेंटमध्ये अविरोध कोणाला पाठवणं ही लहान गोष्ट नाही हे दातृत्व बाळासाहेबांच्यामध्ये होतं आणि ही एक भावना नेतृत्वाच्याबद्दल सहकार्यांच्याबद्दल मित्रांच्याबद्दल ठेवण्याची एक परंपरा महाराष्ट्रामध्ये होती आणि त्यामुळं साहजिकच त्याच्या सगळ्या चौकशीत आम्ही गेलो आणि असं असताना व्यक्तिगत हल्ले हे आमच्या चौकशीत बसत नाही. मी जरा थोडासा परत अजून मागे जातो. काँग्रेसमधून आपण बाहेर पडलात मग समाजवादी काँग्रेस समाजवादी काँग्रेसमधनं 86 साली आपण पुन्हा काँग्रेस 99 साली आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस. आज जाताना आणि बाहेर पडताना काय विचार होता मला 2 गोष्टी होत्या. एक गोष्ट त्याच्यात लक्षात घ्या की माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही काँग्रेस विचारातून झाली. बरोबर. त्यामुळे समाजवादी असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादी असेल तरी काँग्रेस तर काँग्रेसची विचारधारा नेहरू गांधीची विचारधारा मी कधी सोडली नाही. काही गोष्टी मतभेद झाले आता मतभेद झाले अशा काही गोष्टी होत्या त्याच्यातून पक्ष सोडायचा निर्णय घ्यावा लागला. पहिल्यांदा जेव्हा आम्ही हा निकाल घेतला त्याच्यात 4 भागीदार होते त्यातला 1 भागीदार समोर आहे सुशील कुमार शिंदे ते नाही आले. बरोबर. हो बरोबर आले आम्ही दोघांनी बरोबर सोडले नंतर नाही नंतर नाही नंतर त्यांनी म्हणजे पहिल्यांदा तीन मी बरोबर होतो आम्ही बरोबर काँग्रेस सोडली आम्ही सरकार वसंतदादांचं घालवलं आम्ही सरकार ताब्यात घेतलं आम्ही राज्य उत्तम रीतीने चालवलं आणि नंतर निवडणुकीच्या आल्याच्या नंतर आमचे अनेक सहकारी शंकरराव चव्हाण सुशीलकुमार शिंदे हे पुन्हा मूळ काँग्रेसमध्ये गेले त्याच्यानंतर त्यांनी काँग्रेस कधी सोडली नाही. म्हणजे त्यांनी एकदा भाषण केलं होतं बार्शीला तेव्हा ते माझ्यावर होते त्यांनी भाषण असं केलं होतं की पंढरपूरचा विठोबा जसा त्या विठोबावर कायमचा आहे तसा मी कायमचा तुमच्याबरोबर आहे आणि 8 दिवसाला आम्ही बघितलं की ती वीज सरकली आणि विठोबा आम्हाला सोडून गेला पण तेव्हापासून आजपर्यंत विठोबांनी वीज कधी सोडली नाही त्यांनी काँग्रेसचीच वीज कायम ठेवली ही गोष्ट जमेची आहे आणि ही सांगायचा मला आनंद आहे. पण त्यातला हा भाग आहे की पक्ष सोडला म्हणजे काहीतरी कारणं घडली. नंतर ज्या वेळेला आम्ही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढलं त्याला थोडंसं कारण आहे. वाजपेयी त्यावर प्राईम मिनिस्टर होते मी काँग्रेस पक्षाचा लोकसभेतला नेता होतो राज्यसभेमध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मनमोहन सिंगांच्याकडे होतं आणि संसदीय लोकशाहीमध्ये एक पद्धत आहे की ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाचा प्रधानमंत्री राजीनामा देईल किंवा अल्पमतात जाईल त्यावेळेला जो अधिकृत विरोधी पक्षाचा नेता आहे त्याला सरकार बोलवायला राष्ट्रपतीने बोलवायचं असतं. ज्या वेळेला वाजपेयींचं सरकार गेलं त्यावेळेला मी किंवा मनमोहन सिंग यांच्यापैकी कोणाला ते बोलवतील अशी अपेक्षा होती पण त्यावेळच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी राष्ट्रपतींना जाऊन
आपल्या वतीनं क्लेम करणं, म्हणजे मी सरकार बनवायला तयार अशा प्रकारचं पत्र त्या ठिकाणी दिलं आणि ते आम्हा कोणाला आवडलेलं नव्हतं. त्याचं मुख्य कारण की पक्षाचं नेतृत्व करणारा सदनामधला जो घटक व्यक्ती असेल, ती या सदनातलं किंवा त्या सदनात, त्याला यत्किंचित न विचारता त्यांना टेलिव्हिजनवर अशी माहिती मिळते की आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी सरकार बनवायची मागणी स्वतःच्या नावानं केली. हे लोकशाहीच्या संसदीय पद्धतीच्या आणि माझ्या मनाला फुटलं नाही, तिथंच मी निर्णय घेतला आणि वाजवून झालो. साहेब, 1992 बाबरी मशीद पडली डिसेंबरला आणि महाराष्ट्रात दंगली झाल्या. 93 ही जानेवारीमध्ये दंगल झाली आणि त्यावेळेला आपल्याला इथे महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं. खरं बघायला गेलं तर आपण केंद्रामध्ये मंत्री राहून देखील महाराष्ट्राची स्थिती आपण आवाक्यात आणू शकला असतात. नक्की आपल्यात आणि नरसिंहरावांमध्ये काय झालं? दोन गोष्टी होत्या. त्या दिवशी ही गोष्ट खरी आहे की ही सगळी आग मुंबई लागली होती आणि ती थांबत नव्हती. NCP सर्वे आता आहेत नाहीत, त्यामुळे सगळ्यांचे हितचिंतक होते, तसेच नरसिंहरावांचे सुद्धा अत्यंत जवळचे मित्र होते. ते सकाळीच माझ्याकडे आले, मला म्हणाले की नरसिंहरावांना काही तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही चला. आम्ही दोघंही त्यांच्या घरी गेलो. मी डिफेन्स मिनिस्टर होतो आणि मला नरसिंहरावांनी सांगितलं की देशाचं अर्थकारण बदलण्याच्या दृष्टीनं मी काही महत्त्वाची धोरणं आखली आणि त्याचं जगात स्वागत होतं आहे. परंतु जगाचं लक्ष दिल्लीपेक्षा आर्थिक जगाचं मुंबईकडं अधिक आहे आणि मुंबई ही पेटली आहे हा संदेश जगामध्ये जाणं, हा जगातल्या भांडवली गुंतवणूक करण्याच्या संबंधी आस्था असलेल्या देशातल्या घटकांच्या दृष्टीनं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि म्हणून त्यांना एक विश्वास द्यायला पाहिजे. आणि तो विश्वास द्यायचा असेल तर महाराष्ट्र सावरायचं काम तुम्ही केलं पाहिजे. माझी तयारी नव्हती. मी जवळपास आमची चर्चा सकाळी 10 सुरू झाली, 4 मी नाही म्हणत होतो, त्यांचा आग्रह होता. नंतर शेवटी मला त्यांनी एकच सांगितलं की ठीक आहे तुम्ही ठरवा. पण मला आश्चर्य वाटलं की तुम्ही अशी कशी भूमिका घेता. मी म्हणलं का आश्चर्य? ते म्हणजे ज्या महाराष्ट्रांनी तुम्हाला मोठं केलं, ज्या मराठी माणसांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं, ज्या मराठी माणसांनी तुम्हाला 2 मुख्यमंत्री केलं, त्यावेळी 3 आणि ते राज्य जळत असतानासुद्धा त्या आपल्या बांधवांच्यासाठी महाराष्ट्रात जावं असं तुम्हाला वाटत नाही असं मला आश्चर्य वाटलं. आणि मी खरं सांगतो, मी त्यांनी अस्वस्थ झालो आणि मी त्यांना हो म्हणलो आणि परत महाराष्ट्रामध्ये आलो. आपण हा विचार केला तो एक भावनिक विचार होता, मी मान्य करतो. परंतु नरसिंहराव इतकं सरळ भावनिक काम करू शकतील असं वाटलं होतं का आपल्याला? मी हे थोडंसं पार्श्वभूमीची अशी आहे की आपण त्यावेळेला 91 आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी म्हणून आपण उभे राहिला होतात आणि त्यावेळेला जे काही राजकारण घडलं, जे काही आम्ही वर्तमानपत्रांमधनं त्यावेळेला जे काही वाचलं, त्याची कुठे पार्श्वभूमी होती का की हे मला स्पर्धक आहेत आणि मला हे स्पर्धक नसावेत याच्यासाठी ह्यांना राज्यामध्ये पाठवावं, असं काही त्याच्यामागे होतं का? कारण बघायला गेलं तर आपण मुंबईमधली दंगल, आपण मुख्यमंत्री असा किंवा केंद्रामधले मंत्री असा, आपण आपल्याला ती आटोक्यात आणणं हे सहज शक्य होतं. पण आपली भावनिक एक गोष्ट वेगळी, परंतु याच्यामागे नरसिंहरावांचं काय राजकारण नक्की होतं? एक गोष्ट मला सांगतो, त्याचे 2 आहेत. म्हणजे दंगल तुम्ही म्हणता आटोक्यात आणली असती, त्याच्यात मी पूर्ण सहमत नाही, पाठली आहे. आणि त्याचं कारण की इथं मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, राज्याचं नेतृत्व करणारी एक व्यक्ती, ती आपल्या प्रशासकीय यंत्रणेला सूचना देत असते, इन्स्ट्रक्शन देत असते आणि इन्स्ट्रक्शन देणाऱ्या एकाच्या ऐवजी 2 सेंटर ऑफ पॉवर 2 झाल्या तर प्रशासन यंत्रणेमध्ये कन्फ्युजन होतं आणि ते योग्य प्रकारचं काम करायला त्यांना मर्यादा येतात.
आणि त्यामुळं मी दिल्लीत बसून यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करणं हे योग्य नव्हतं. हा त्यातला एक भाग. दुसरा भाग असा की साधारणतः दिल्लीमध्ये, विशेषतः महाराष्ट्रातलं, कुठलीही व्यक्ती एका विशिष्ट पातळीच्या पुढे जाऊ नये याच्यासंबंधी काळजी घेणारा फार मोठा वर्ग असतो. आणि मग ते नर्सिंगराव असतील किंवा आणखीन कुणी असतील, पण नर्सिंगरावांना सांगणारे असे घटक दिल्लीच्या आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणात असतात. दिल्लीचं एक वैशिष्ट्यच आहे की म्हणजे दिल्लीमध्ये काही घटक हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकमेकाच्या घरी नेत्यांच्या जात असतात, राजकारणात असतात, पक्षातले असतात. सकाळी जाणार प्रधानमंत्र्यांच्याकडं, नमस्कार करणार, पुढं माझ्या घरी येणार आणि सांगणार की सगळ्या पार्लमेंटच्या सदस्यांच्या चर्चा आता देश वाचवायचा असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही. माझ्यापासून शंकरराव चव्हाणांच्याकडे जाणार की यशवंतराव चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्रातला हा पोलादी पुरुष तुम्हीच म्हणून लोक दिल्लीमध्ये बघतात, आता तुम्हालाच याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणखीन त्यावेळेला अर्जुन सिंग होते त्यांच्याकडे जाणार की तुमच्यासारखा कर्तृत्वात माणूस आज कुणीच नाही अशी सगळी खासदारांच्या चर्चा देश सवरायला तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागतो. तिथून जाऊन परत एकदा संध्याकाळी प्रधानमंत्र्यांच्या घरी जाणार हे तिघंजण असं म्हणत होते, पण मी तुमची बाजू मांडली हे त्या ठिकाणी सांगणार. हा एक दिल्लीमध्ये वर्ग आहे आणि त्या वर्गाचं विशेषतः महाराष्ट्रासारख्या स्वतंत्र मत असलेल्या राज्यातल्या नेतृत्वाच्या संबंधी अधिक त्याला बाजूला कसं करता येईल या संबंधीची काळजी घेण्याची भूमिका असते आणि मग त्याला कुणी अपवाद नाही. मग ते थोडंसं झालं तसं 1982 साली पवारसाहेब आपण बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडिस एका व्यासपीठावरती आलात शिवाजी पार्कला. मला असं वाटतं गिरणी कामगारांचा विषय या संदर्भामध्ये आपण तिघेजण एकत्र आलात. ते तिघेजण पुढे एकत्र राहतील अशी काही पुढे शक्यता वाटली होती का? अजिबात नाही. तिघांचे व्यक्तिगत संबंध फार चांगले होते. बाळासाहेबांचे माझे उत्तम होते आणि जॉर्जचा तर माझ्यापेक्षा जास्त होते. जॉर्ज बाळासाहेबांना आधी तुझे म्हणायचं आणि बाळासाहेब जॉर्जला आधी तुझे म्हणायचे. हा इतका त्यांचा स्नेह, म्हणजे एकमेकाशी राजकारणात काही वेगळी मतं असतील त्यावेळी प्रश्न काय होता, दत्ता सावंतांनी संप केलेला होता आणि त्या संपाच्या वेळेला फर्नांडिस माझ्याकडे आले, बाळासाहेबांच्याकडे आले आणि नंतर मला घेऊन बाळासाहेबांच्याकडे गेले. तिथं आमची चर्चा झाली की मुंबईचं गिरणगाव बंद पडलं तर कष्ट कधी मराठी माणूस उद्ध्वस्त होईल आणि मुंबईच्या गिरण्या बंद पडल्या तर गिरण्याचे मालक त्या ठिकाणी गिरण्या बंद करून 25-25 मजले इमारती बांधतील आणि एक वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसेल. मुंबईचं एक जे आजचं एकंदर लोकसंख्येचं जे एक स्थिती आहे ती स्थिती कदाचित उद्ध्वस्त होईल आणि म्हणून या गिरण्या चालल्या पाहिजेत, गिरणगाव सुरू झालं पाहिजे, याच्यासाठी आपल्यातले मतभेद सोडून आपण एकत्र यावं ही भूमिका बाळासाहेबांनी मांडली आणि मग त्याच्यासाठी शिवाजी पार्कला जाहीर सभा घेतली आणि तिथं आम्ही ही भूमिका तिघांनी मांडली आणि नंतर दत्ता सावंतांना आम्ही विरोध केला आणि त्या गिरण्या सुरू होतील हे केलं. पण इतक्या दिवसाच्या संपामुळं त्या गिरण्याचा आर्थिक कणा हा मोडला गेला, उद्ध्वस्त गेला आणि त्याचा परिणाम माझ्यापेक्षा तुम्ही अधिक पाहताय. आज गिरणगावामध्ये गिरणी दिसत नाही, मराठी कामगार दिसत नाही. आज तिथे इंबलेच्या इंबले उभे राहिलेत, मराठी भाषा बोलणारे लोकसुद्धा आजूबाजूला बघायला मिळत नाहीत. त्यावेळेला बाळासाहेबांना जी चिंता होती ती आज आम्हाला बघायला मिळते. साहेब, आत्ताच्या एकूण महाराष्ट्राच्या आत्ताच्या स्थितीकडे मी जरा थोडंसं वळतो. पुढे वेगवेगळे प्रश्न येतीलच, परंतु महाराष्ट्राकडे पाहताना सर्वसाधारणपणे इतर जेव्हा आपण राज्यांमध्ये बघतो त्यावेळेला बंगाली माणूस एक रवींद्रनाथ टागोर म्हटलं की एकत्र होतो, पंजाबमधला एक माणूस गुरुनानक म्हटल्यानंतर एकत्र होतो, वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळे असे काही हुक्स आहेत की जिथे
ही सर्व माणसं, सर्व समाजातली माणसं एक होतात. असा महाराष्ट्राचा हुक काय वाटतो आपल्याला की ज्याच्यातनं लोक एकत्र येतील? छत्रपती शिवाजी नाव एक असं आहे की देशाच्या कानाकोपऱ्यात कुठलाही मराठी त्या ठिकाणी मी काल आजच मी टेलिव्हिजनवर पाहत होतो न्यूयॉर्कमध्ये मराठी गणकरणी तिथं शिवजयंती साजरी केली आणि तिथं फिल्म दाखवत होते शिवाजी महाराजांच्या संदर्भात. साहेब मग मला थोडासा एकच मिनिट मी आपण मग ज्यावेळेला भाषणाला उभे राहता त्यावेळेला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता, शिवाजी महाराजांचा काय म्हणत? सर त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे याच्यातील कुणाच्या मनात शंकाच नाही. चिरकाल अशा प्रकारची गोष्ट आहे. शाहू फुले आंबेडकर यांचा प्रकर्षाने उल्लेख करण्याचं कारण की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याच्या संबंधीची काळजी आहे आणि हे तीन लोक असे आहेत, या तीन लोकांनी नेहमी सामाजिक ऐक्य आणि सामाजिक प्रबोधन या दोन गोष्टीच्या संबंधी अतिशय कष्ट केले, लोकांना एकसंघ ठेवलं. खरं सांगायचं म्हणजे तुमचे आजोबा मी त्यांना जवळून बघितलेले आहेत तुमच्या घरीच. प्रबोधनकार ठाकरेंनीसुद्धा त्या कालखंडामध्ये सामाजिक ऐक्याच्यासाठी आणि सांप्रदायिक विचार बाजूला फेकून देण्याच्यासाठी प्रचंड योगदान दिलेलं होतं. त्यांची भाषा तिकट होती, तुम्ही लोक नेहमी सांगता ना आमची ठाकरी भाषा आहे, त्या ठाकरी भाषेचा अनुभव आम्हालाही खूप आहे, तो भाग सोडून द्या. पण त्या ठाकरी भाषेतून समाजातल्या विघातक प्रवृत्तीच्या विरुद्ध त्यांनी ती भाषा वापरलेली होती आणि फुले आंबेडकर आणि शाहूराजे यांनीसुद्धा समाज मन एकसंघ करण्याच्यासाठी जातवाद धर्म याचा लवलेशसुद्धा न राहता मराठी माणूस एकत्र कसा येईल याची त्यांनी काळजी घेतली आणि आजही त्याची गरज आहे. मध्यंतरी आपल्या राज्यात जे काही प्रकार घडले ते प्रकार हेच सांगतात की अजूनही आपल्याला फुल्यांचा किंवा शाहू महाराजांचा किंवा आंबेडकरांच्या विचाराचं स्मरण करून देण्याची गरज आहे. ते जर नाही केलं आणि जर हा संघर्ष झाला तर त्यांनी महाराष्ट्र दुबळा होईल आणि काही झालं तर महाराष्ट्र दुबळा होऊन द्यायचा नाही. राजकारण असेल नसेल, सत्ता असेल नसेल, महाराष्ट्र हा मजबूतच झाला पाहिजे आणि तो मजबूत ठेवण्याची ताकद या विचारात आहे म्हणून यांचा उल्लेख. पण आज पवारसाहेब आपल्याला चित्र असं दिसतं आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, प्रत्येक महापुरुषाकडे प्रत्येक जण महाराष्ट्रात जातीने पाहतो. हे बदलणं गरजेचं नाही का वाटत आपल्याला म्हणजे या सगळ्या परिस्थितीचं? खरं सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगायला एकाची बाबतीत मी तुमच्याशी सहमत नाही. शिवाजी महाराजांच्याकडे महाराष्ट्रात कुणी जातीने बघितलेले नाही. नाही 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 नाही, प्रश्न असा आहे आपण जातीने बघत नाही परंतु काही जण त्याच्याकडे जात म्हणून बघतात. महाराष्ट्राच्या बाहेर थोडंसं तिथं काय तिथं एक शब्दाचं माझ्या बाबतीत तिथं म्हणतात मराठा स्ट्रॉंगमॅन. मराठा स्ट्रॉंगमॅन हा शब्द दिल्लीमध्ये घेतला जातो. मराठा तिथं जातीवाचक कसं नाही, मराठा म्हणजे महाराष्ट्राचा जो मराठी त्याला तिथं मराठा. अगदी बरोबर आहे. तिथं म्हणजे या सगळ्या गोष्टींची सुरुवात म्हणजे ज्या सर्व समाजांना एकत्र घेऊन जो एक ज्याला सैन्य लढा असा जो उभा केला ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. आज त्यांच्याच भूमीमध्ये आज जाती जातीमध्ये जो कडवटपणा आलेला आहे तो दूर होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्याला खरं सांगायचं हाच फुले आंबेडकरांचा किंवा शाहू महाराजांचा विचार हाच आहे. विशेषतः तरुण पिढी ही त्यांच्यामध्ये मराठी अस्मिता आणि राष्ट्राची अस्मिता याच्याबद्दल अधिक बिंबवण्याची गरज आहे. म्हणजे मी करतोय ते बरोबर करतोय. पुन्हा मी सांगतो तुम्ही करणार कारण तुमच्यावरचे संस्कार आहेत आणि त्याचं कारण असे की राजकीय मतभेद असले तर बाळासाहेब ठाकरेंची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि ती या राज्यात कुणी करू शकलेली नाही. बाळासाहेब ठाकरे एकमेव असे राष्ट्रीय
राजकीय नेते होऊन गेले की त्यांनी औरंगाबादमध्ये खैरेसारखा एक सुतार समाजातला एका व्यक्तीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं, देशाच्या पार्लमेंटमध्ये 5 वेळेला निवडून पाठवलं. त्याच्या जातीचे तिथं 5,000-सुद्धा मतं नाही. पण बाळासाहेबांचं वैशिष्ट्य होतं, त्याची जात त्यांनी कधी बघितलं आणि त्याचं कर्तृत्व बघितलं. आणि बाळासाहेबांनी अशी अनेक माणसं ही महाराष्ट्रात उभी केली आणि मराठी माणसाच्या मनामध्ये त्या व्यक्तीकडे बघत असताना त्याची जात बघू नका, त्याचं कर्तृत्व बघा. आणि मी कर्तृत्वाचा पुजारी आहे हा विचार बाळासाहेबांनी मांडला. आणि त्यामुळं वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या, मला आठवतं आहे की त्यावेळेला त्या अंबरनाथच्या जवळ एक मुस्लिम समाजातलं साबीर शेख मुस्लिम समाज, त्यांना मंत्रिमंडळावरती त्यांनी घेतलं. म्हणजे त्यांनी त्यांना कधीही जात धर्म हे त्यांच्या पुढे आढळलं नाही. आज का परिस्थिती आली आहे महाराष्ट्रात ही? त्याचं कारण असं आहे की आज दुर्दैवानं काही जातीवाचक संघटना ह्या कुठं ना कुठेतरी वारसा धरायला लागलेल्या आहेत. आणि त्याला प्रशासनाच्याकडून, प्रशासन याचा अर्थ शासकीय प्रशासन यंत्रणा विमानात नाही, सत्तेवर बसलेल्या काही घटकांच्याकडून प्रोत्साहन मिळतं आहे. आणि त्याच्यात अंतर निर्माण करून, कप्पे निर्माण करून तो कप्पा आपल्याबरोबर जर घेता आला तर आपलं पुराचं राजकारण हे यशस्वी होईल ही भावना वाढीला लावण्याचं काम हे केलं जातं आहे. आणि त्याच्यामुळं दुर्दैवानं ही चित्त घडते. पण मला हे फार दिवस टिकेल असं वाटत नाही. महाराष्ट्र शेवटी या रस्त्यांनी जाणार नाही, तो शाहू फुल्यांच्याच विचारानं जाईल, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आशा ठेवू नाही जाईल याचं. पवारसाहेब, खाजगीकरण आज भारतामध्ये, देशामध्ये सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होत आहे. आज उद्योगधंद्यांमध्ये जर समजा आपण बघितलं तर प्रत्येक राज्यांमध्ये, खास करून महाराष्ट्र राज्यामध्ये, उद्योगाचं प्रमाण हे खाजगीकरणाकडे सर्वाधिक आहे सरकारी उद्योगांपेक्षा. शैक्षणिक संस्था पण जर समजा आपण बघितल्या तर त्याही मोठ्या प्रमाणावरती खाजगी शिक्षण संस्थाच मोठ्या उभ्या राहत आहेत. हे आपल्याला विचारण्यामागचं कारण एवढंच, कारण ह्या दोन गोष्टी जर सोडल्या तर मला असं वाटतं कोणत्याच गोष्टीत आरक्षण नाही. मग ज्यांना दिलं गेलं आहे आरक्षण आणि जिथे मागितलं जात आहे आरक्षण, आज जर समजा आपण सरकारी नोकऱ्या जर समजा आपण बघितल्या तर त्या साधारणपणे 5% आणि 7% आल्या. म्हणजे आपण परवाचा आपण राज्य लोकसेवा आयोगाचं जर समजा एक उदाहरण घेतलं की साधारणपणे 59 जागांसाठी 2.25 लाख अर्ज आले. आता अशा परिस्थितीमध्ये जर समजा नोकऱ्याच उपलब्ध नसतील, शिक्षण संस्थांमध्ये जर समजा ॲडमिशनच मिळणार नसतील, तर आपण जी आरक्षणं मागतो आहोत किंवा दिली गेलेली आहेत ती खाजगी संस्थांमध्ये तर होणारच नाही आहे ती गोष्ट. मग आपण हे सगळे जे काही प्रकार सुरू आहेत हे काय सुरू आहेत, किंवा त्या तरुणाला आपण काही सांगत का नाही आहोत? तुमच्या प्रश्नात 2 भाग आहेत. तुम्ही जो खाजगीकरण हा शब्द सुरुवातीला वापरला, नंतर तुम्ही आरक्षणाकडे वळलेला. देश स्वतंत्र झाला त्यावेळेला या देशाची ताकद नव्हती महत्त्वाचे उपक्रम उभं करण्याच्याबद्दलची. आणि म्हणून त्यावेळेला त्यावेळच्या नेतृत्वानं रशियन पॅटर्न स्वीकारला. रशियन पॅटर्न याचा अर्थ सार्वजनिक, हे सगळे उद्योग महत्त्वाचे हे सार्वजनिक याचा अर्थ सरकारी मालकीचे करावेत. म्हणजे आपल्याकडे पोलाद कारखाने हे सरकारने केले, खताचे कारखाने सरकारने केले, महत्त्वाचे सगळ्या इंडस्ट्रीज या त्यावेळेस सरकारने केल्या. पण रशियासह जगातल्या सगळ्या देशाचा नंतरचा अनुभव हा आहे की ज्या ठिकाणी व्यक्तिगत इंटरेस्ट नाही आणि ज्या ठिकाणी शासकीय नियंत्रण आहे त्याचा दर्जा नंतर घसरत गेला, त्याच्यात नुकसान झालं. तुम्ही बघा आज देशामध्ये सरकारने काढलेल्या बहुसंख्य कंपन्या बंद पडल्या, बरोबर, दिवाळं निघालं. आणि त्याच्या उलट धीरूभाई अंबानींनी कारखाना युनिट काढलं,
ते वाढत गेलं. अनेक असे लोक पुढे आले व्यक्तिगत, त्यांचं कर्तृत्व दाखवलं, ते वाढत गेले. आणि त्याचं कारण व्यक्तिगत त्याच्यावरचं लक्ष केंद्रित करण्याची या व्यक्तिगत लोकांची इच्छा भावना, आणि त्याच्यामुळे त्याचा लाभ त्यांना मिळाला. जो सुरुवातीचा काळ होता लोकांच्यात शक्ती नव्हती, आज ती शक्ती लोकांच्यात निर्माण व्हायला लागली. मगाशी या ठिकाणी सत्कार केले गेले, त्याच्यात हनुमान गायकवाडचा सत्कार केला, बीव्हीजी ग्रुप. हनुमानचा गौरव सातारा जिल्ह्यातल्या एका खेड्यातला एका लहान कुटुंबातले व्यक्ती इथं आले, नोकरीला लागले. नोकरीत काही मन जमलं नाही, काहीशी स्वतःचं करायचं म्हटलं, आणि स्वतःचं करायचं म्हणून त्यांनी एक वेगळं क्षेत्र हातात घेतलं. ते वेगळं क्षेत्र कोणी फारसं करत नाही. ते क्षेत्र म्हणजे की अनेक ठिकाणच्या संस्था, हॉस्पिटल्स, इन्स्टिट्यूशन्स याची सगळी साफसफाई आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्यांनी घेतली. आणि मगाशी सांगितलं की त्यांनी 70,000 लोकांना काम दिलं. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये मी जातो, त्या पार्लमेंटची जबाबदारी हनुमंत गायकवाड करेल, राष्ट्रपती भवनची जबाबदारी हनुमान गायकवाडकडे, प्रधानमंत्र्यांचं घर हनुमान गायकवाडच्याकडे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तिन्हीची हेडक्वार्टरची जबाबदारी हनुमान गायकवाडांच्याकडे, पंतप्रधानांचं पण, प्राईम मिनिस्टरच्या घराची सुद्धा, त्यांच्या कार्यालयाची सुद्धा ही सगळी जबाबदारी बीव्हीजी ग्रुपवर आहे. म्हणजे एक व्यक्ती किंवा खाजगी उद्योग उभा करत असताना आज 70,000 लोकांना काम देऊ शकले, आणि या देशातल्या महत्त्वाची जी केंद्रं आहेत त्याचंही निमंत्रण, सगळ्या महत्त्वाची हॉस्पिटल आज त्यांच्याकडे आहेत. आणि हे आता भारतापुरतं सीमित राहिले नाही, आज ते भारताच्या बाहेरसुद्धा जायला लागले. याचा अर्थ कर्तृत्व असलं आणि प्रोत्साहन मिळालं तर त्या कर्तृत्वानं काय वाटेल ते करू शकतात. माझं खाजगीकरणाला विरोधाचा विषय नाही आहे. माझा विषय असा आहे की खाजगीकरण इतक्या मोठ्या प्रमाणावरती होत असताना शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्या ह्या उपलब्ध नसताना आता खाजगी संस्थांमध्ये नोकऱ्या ह्या आरक्षणावरती मिळणारच नाहीत. त्याच्यामध्ये आता कसं आहे, त्याच्यात लोक ह्या फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे. त्याच्यामध्ये आरक्षण समाजातल्या दुबळ्या लोकांना जे आहे, दलित, आदिवासी, जनरली त्याच्याबद्दल कुणाची तक्रार नाही, ते असं म्हणतं. आता बाकीच्या घटकांच्या संबंधी आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्चे निघतात, काही करतात. माझं स्वच्छ त्याच्यात मत हे आहे की यासंबंधी जातीनिहाय हा विचार करू नये. विचार करायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे तो कुठल्याही जातीचा असेल त्याला आरक्षण दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं हा पहिल्यांदा विचार महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये बाळासाहेबांनी हा पहिल्यांदा मांडला की जातीला जरी पोट असलं तरी पोटाला जात लावू नका, आणि त्यांचेच संस्कार आमच्यावरती आहेत, त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या जे कमजोर असतील त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे आणि बाकी आरक्षणाची आवश्यकता नाही, हा एक मुद्दा जरी झाला. आणि पण मग आज जे वातावरण जे दूषित होतं आहे, नोकऱ्या नसताना शाळा कॉलेजेसमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये ॲडमिशन नसताना, तर आपण मला असं वाटतं जी आज जो तरुण महाराष्ट्रामधला आहे याला आपण एक आव्हान करणं गरजेचं, आता जे आपण केलंतच, अर्थातच केलं, परंतु एक त्याच्यावरती एक मला असं वाटतं आपण एक जाहीर सभा आपण जर समजा घेतली आणि तिथे जर समजा त्या प्रकारचं प्रबोधन केलं तर ते जास्ती खोलवर जाईल असं आपल्याला वाटत नाही का? नक्कीच वाटेल, त्याचा उपयोग होईल. पण त्याच्यावर दुसरी गोष्ट केली आणि ती म्हणजे जे लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांना संधी मिळते. प्रतिनिधी याचा अर्थ विधानसभेत किंवा लोकसभेतच गेलं पाहिजे असं नाही. अगदी बरोबर. तुम्ही तुमच्या संघटनेच्या मार्फत प्रतिनिधित्व तरुणांचं फार मोठ्या प्रमाणात करता आम्ही बघतो. आम्हाला काळजी वाटते म्हणणार की जरा वाढायला लागले म्हणून त्यातला तो भाग सोडून द्या. पण शेवटी मराठीच आहे साहेब. पण या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट महाराष्ट्रातल्या नव्या पिढीमध्ये रुजवली पाहिजे की हनुमान गायकवाड जर उभा राहू शकतो तू का नाही उभा राहू शकतो. अगदी बरोबर. हे कर्तृत्व तुझ्यात सुद्धा आहे आणि तुझ्यात कर्तृत्व आहे हे त्याला बिंबवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यात कर्तृत्व हे दिसत असताना एकमेकांनी त्याला मदत केली पाहिजे. पायात पाय घराचे उद्योग बंद केले पाहिजेत
आणि ही भावना मराठी लोकांच्या तरुणांच्या वाढवली पाहिजे. माझी खात्री आहे की महाराष्ट्रातला तरुण हनुमान गायकवाड सरकार स्वतःच्या कर्तृत्वाला उभं करेल आणि स्वतःचाच प्रश्न सोडवेल, पण त्याच्यासारख्या आणखी 10 लोकांनासुद्धा सेवा करायची संधी दिली. दुसरा एक अजून एक महाराष्ट्रातला एक अत्यंत गंभीर विषय आणि तो म्हणजे महाराष्ट्रात गरिबी ही काय आज नाही आहे, महाराष्ट्रात गरिबी ही पूर्वी पण होती. पण आजचा पवारसाहेब शेतकरी आत्महत्या करतो, परंतु पूर्वी गरिबी असताना तेव्हा शेतकरी आत्महत्या करत नव्हते. हे आत्महत्या करण्याचं जे प्रमाण आहे हे गेल्या 15-20 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलं. कधी थांबणार आणि कसं थांबणार? त्याचं मी खोलच गेलो आहे. त्याचं कारण असं आहे की मी शेतीमंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्याच्या संबंधीची एक माहिती माझ्या कानावर आली. मी कलेक्टरना कॉन्टॅक्ट केलं, माहिती खरी होती. मी अस्वस्थ झालो. मी प्राईम मिनिस्टरकडे गेलो, मनमोहन सिंगांच्याकडे, आणि त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, हे लक्षण चांगलं दिसत नाही. आपण दोघांनी तिथे गेलं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियांना भेटलं पाहिजे आणि त्यातनं एक संदेश दिला पाहिजे की हा मार्ग नाही. आणि मी त्यांना तयार केला. मी नागपूरला गेलो, नागपूरवरनं वर्ध्याला गेलो, वर्ध्यावरनं यवतमाळ जिल्ह्यात गेलो, त्या कुटुंबाच्या घरी गेलो आणि त्याच्या कुटुंबियांना भेटल्याच्या नंतर सगळं जाणून घेतलं. त्याची कारणं शोधली. त्याचं मुख्य कारण कर्जबाजारीपणा आणि त्याच्या घरात मुलीचं लग्न होतं आणि त्याच वेळेला बँकेची वसुली ही करण्याच्यासाठी त्याला नोटीस आली होती आणि बँकेने त्याला पत्र दिलं होतं की या तारखेला जर तुम्ही ही रक्कम भरली नाही तर आम्ही तुमच्या घरावर जप्ती आणणार. दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यामुळं त्या पत्रामुळं त्याने आत्महत्या केली. आणि म्हणून मी माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना कन्व्हिन्स केलं की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं हे ओझं काढल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण धाडस करू आणि त्याला कर्जमाफी देऊ. 71,000 कोटी रुपयाचं कर्ज आम्ही एका हुकमाने माफ केलं आणि त्यांना बाहेर काढलं. पुढच्या 3 वर्षात या आत्महत्याचा रेट खाली आला आणि नुसताच खाली आला नाही तर त्या शेतकऱ्याला कर्ज पुरवठा हा मोठ्या प्रमाणात केला. त्याच्याबरोबर माफी आणि कर्ज पुरवठा. पण साहेब, कर्जमाफी हे काही उत्तर नाही ना? नाही, उत्तर नाही आहे, कबूल आहे. पण म्हणून आम्ही कर्जमाफी केली आणि त्याला भांडवली गुंतवणुकीला मदत केली आणि त्याला नवीन बी बियाणं देऊन त्याचं उत्पादन वाढवायची काळजी घेतली. मला महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं की त्या कालखंडामध्ये जो देश परदेशातनं धान्य आणत होता तोच भारत जगातला 1 नंबरचा कापूस तांदूळ निर्यात करणारा देश जगात झाला. जगातला 2 नंबरचा गहू, साखर आणि कापूस निर्यात करणारा देश झाला. हा आम्हा मंत्र्यांच्यामुळं नाही तर शेतकऱ्यांनी काळ्या आईशी घाम घालणाऱ्या त्यांनी त्याच्याशी बांधिलकी ठेवली, कष्ट केले आणि त्यामुळे हे होऊ शकलं. आणि म्हणून त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, त्याला पैसा पुरवला पाहिजे, भांडवल पुरवलं पाहिजे. तुम्ही म्हणता माफी हे उत्तर नाही, बाकीचे सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यातनं बाहेरतून निघू शकेल. आता दुसरी एक गोष्ट अशी आहे की लोकांना हे माहिती नाही की आपल्या देशामध्ये केंद्र सरकारचं गृहखातं एक दरवर्षी अहवाल प्रसिद्ध करतं, त्याला म्हणतात क्राईम रिपोर्ट. क्राईम रिपोर्ट त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी किती गुन्हे घडले, मग ते चोरी असतील, दरोडे असतील, आत्महत्यासुद्धा गुन्हा आहे, आत्महत्या असतील, बलात्कार असतील वगैरे वगैरे, बँकेचे फ्रॉड असतील, हे सगळ्याची माहिती असते. त्याचे रिपोर्ट मी गेल्या 40 वर्षाचे तपासले आणि दुर्दैवानं आत्महत्या हा प्रकार गेले 40-50 वर्षे देशात आहे आणि तो आपल्याच देशातही असं नाही. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा मला शेतकऱ्यांच्या आत्महत्या जाणवल्या, अमेरिकेतसुद्धा जाणवल्या. आपल्याकडे थोडं प्रमाण जास्त आहे, त्याचं कारण गरिबी. आणि या प्रश्नाकडे पाहिजे तसं बघितलं गेलं नाही. गेल्या आत्महत्याचे प्रकार वाढल्याच्या नंतर बघायला लागले, पण तरीही याच्यात अजून खूप करण्याची गरज आहे
आणि दुसरी गोष्ट, आत्महत्या हा रस्ता नाही, आपण याच्यातून मार्ग काढून यशस्वी झालोच पाहिजे ही भावना दृढ समाजात होईल कशी याची खबरदारी सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाने घेतली पाहिजे. मला असं वाटतं की ते सरळ उत्तर आहे. साहेब, आपल्या आपले जे शिष्य आहेत दिल्लीत बसलेले, त्यांनी असं निवडणुकीच्या वेळेला सांगितलं होतं, आम्ही शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देऊ आणि त्याचं दुप्पट उत्पन्न करू, आणि त्यानंतर देखील आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही आहेत, यावर आपली काही चर्चा झाली का? पार्लमेंटमध्ये झाली, व्यक्तिशः नाही झाली. व्यक्तिशः नाही, पण त्याचं काय, याचं दीडपट उत्पन्न ही कल्पना कुठून आली? या देशामध्ये डॉक्टर स्वामीनाथन नावाचे शेतीच्या क्षेत्रातले अत्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जाणकार आहेत, शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एक अहवाल दिला, तो अहवाल करण्याची जबाबदारी त्यांच्या मी सोपवली होती आणि माझ्याच काळात तो अहवाल दिला. त्यांनी एक 15 सूचना केल्या, त्यातल्या 14 सूचना आम्ही मान्य केल्या आणि राबवायला सुरुवात केली. 15वी त्यांची सूचना होती, उत्पादन खर्च निघून 50% नफा. आणि तो जो निर्णय आहे तो घ्यायच्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की नवीन सरकार याचावर विचार करून अंतिम निर्णय घेईल. आणि भारतीय जनता पार्टीनं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये हा निर्णय जाहीर केला की आम्ही हे करणार. 3 वर्ष झाली ते करू शकले नाही. त्याची 2 कारणं आहेत. जे करायचं ठरवलं तर करता येईल, पण त्यासाठी धाडसानं काही पावलं टाकावं लागतील. नोटबंदी केली तशी. नोटबंदीचं आता तुम्ही विषय काढला, त्याचं माझ्याकडे आत्ता एक पत्र आहे. नोटबंदी केली आणि मोठ्या बँकेत लोकांनी पैसे भरले आणि ते परत त्यांना मिळाले. पण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक वगैरे या राज्यामध्ये सहकारी बँका आहेत. त्या सहकारी बँकेत सामान्य लोकांची खाती असतात, खेड्यातल्या लोकांची खाती असतात. त्यांनी पैसे आणले आणि त्यातली सगळी रक्कम जमा केल्याच्या नंतर ती बदलून दिली नाही. बदलून दिली नाही. 3 वेळा हा प्रश्न मी पार्लमेंटमध्ये काढला आणि आमच्या अनेक लोकांनीसुद्धा काढला, पण त्याचं काही उत्तर आलं नाही. आता पुणे जिल्हा बँकेला एक पत्र आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. 30 जानेवारी 2018 आणि त्याच्यामध्ये शेवटचा पॅरेग्राफ तुम्ही वाच. त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं आहे रिझर्व्ह बँकेच्या कडून. नाही, पण त्यांनी लिहिलं आहे लेखी आणि त्यांनी आता असं सांगितलंय की तुमच्याकडे लोकांच्याकडनं जमा झालेले नोट आहेत त्या आम्ही स्वीकारू शकत नाहीत, त्या तुम्ही रद्द करा. रद्द कशा होतील? फाडून टाका. नोटा फाडून टाकायच्या? हो, 1000 आणि 500 नोटा आता बंद झालेले आहेत, त्या तुम्ही बदलून पण देणार नाही. बदलून देणार नाही, ते तुम्ही नष्ट करा आणि तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा लॉस दाखवा. काय असं होईल झालं असतं ते देखील रिझर्व्ह बँकेचं. नाही, पण साहेब, याच्यावरती मग पंतप्रधानांचं काय म्हणणं आहे? कोणी उत्तर द्यायला तयार नाही. हे तर मनमोहन सिंगांपेक्षा गप्प दिसतं तो. मनमोहन सिंग निर्णय घेतो. ते निर्णय घ्यायला त्याने असल्या गोष्टी कधी ते स्वतः. थोडासा वेगळ्या विषयाकडे जातो, जरा खूप वेळ झाला आहे, मला असं वाटतं खूप लोक इथे आहेत. वसंतराव नाईक 11 वर्ष, सुधाकरराव नाईक 2.5 वर्ष, कन्नम्मार 1.5 वर्ष आणि आज देवेंद्र फडणवीस साधारणपणे 3-3.5 वर्ष. इतके मुख्यमंत्री विदर्भातनं महाराष्ट्राला लाभल्यानंतर पण विदर्भ स्वतंत्र व्हावा अशी मागणी का होते? असं की त्याचा इतिहास थोडासा वेगळा आहे. आपण सगळे म्हणजे या परिसरातले सगळे घटक हे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी वगैरे या परिसरात वाढलेले, नाशिक, धुळे, जळगाव,
इथलं एक सामाजिक चित्र, इथला इतिहास, या सगळ्या गोष्टी आणि विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या गोष्टीमध्ये फरक आहे. मराठवाड्यामध्ये अनेक वर्ष निजामाचं राज्य होतं. बरोबर. आणि निजामाच्या राजवटीमध्ये तिथली मानसिकता वाढलेली आहे, पण मराठवाड्यातल्या लोकांच्या मनामध्ये निजामाच्या राजवटीच्या संबंधीच्या आकस होता, नाराजी होती, आणि त्यांचं आकर्षण हे उर्वरित महाराष्ट्राकडे होतं. त्यामुळे मराठवाड्यात कोणीतरी म्हणलं स्वतंत्र मराठवाडा करा, त्याला मराठवाड्यातनं प्रतिसाद मिळत नाही. विदर्भाची परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण विदर्भातला हा नागपूर वगैरे जो भाग आहे तो अगदी अकोल्यापर्यंत एकेकाळी मध्य भारताचा भाग होता. मध्य भारत नावाचं एक स्वतंत्र राज्य होतं, आणि त्या राज्यातला हा भाग होता, आणि त्या राज्याची मातृभाषा किंवा राज्याची भाषा ही हिंदी होती, आणि त्यामुळे हा संबंध हिंदी भाषिकांचा परिसर होता. त्याच्यातही दोन भाग आहेत, वर्धा यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम, हा मराठी भाषिक, याला वराड म्हणतात. आणि नागपूर, तिकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, याला विदर्भ म्हणतात. म्हणजे विदर्भात सुद्धा दोन भाग आहेत, आणि हा जो विदर्भ आहे, आजही ज्या ठिकाणी गेलो ती हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आजही आज मी गोंदियामध्ये सभेला जातो, मराठीत बोललो तर लोक ऐकतात, पण हिंदीत बोललो तर सुखावतात. नाही, आपण मग जी मागणी होती आहे जी विदर्भ स्वतंत्र व्हायची, ही चार जिल्ह्यांची आहे फक्त? प्रामुख्याने तिथली चार जिल्ह्यांची. आणि तिथं त्याचंही नेतृत्व करणारा माणूस हा मराठी माणूस फार कमी आहे. खरं आहे. तिथं त्याचं नेतृत्व करणारा किंवा मागणी करणारा मी या देशातल्या कुठल्या नागरिकांच्यात कोण या राज्याचा त्या राज्याचा त्या भाषेचा असं म्हणत नाही, पण तो मूलतः मराठी भाषिक नाही आहे. बरोबर. तो अन्य भाषिक आहे, त्याला हिंदीच्या संबंधीची आस्था आहे, आणि त्याला सातत्यानं असं वाटतं की आपलं एक वेगळं राज्य आलं तर हे नेतृत्व आपल्या हातात. आज हा एकसंघ महाराष्ट्र झाल्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस किंवा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होऊ शकले, उद्या त्याला हा एकसंघ महाराष्ट्र झाला नाही आणि तो वेगळा भाग त्याच्यामध्ये झाला, तर त्या नेतृत्वाच्यासाठी वाटेकरी हे कदाचित मराठीसुद्धा येण्याची शक्यता नाकारताही येत नाही. हे स्वप्न ज्यांच्या मनात आहे त्यांचा आग्रह आहे, पण तिथला सामान्य मराठी माणूस हा स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीत मनापासून पुरस्कारता नाही. धन्यवाद. मी मात्र त्याच्यात भूमिका तिथे घेतली की कोणाला हवं आहे त्यांनी लोकमत त्या ठिकाणी स्पष्ट करावं, निवडणुकीच्या माध्यमातून घ्यावं, पण ते लोकमत काही कोणी घ्यायला तयार नाही, कारण त्यांना माहिती लोकमत मिळणार नाही. हो, मी माझी एक सभा झाली होती काही वर्षांपूर्वी विदर्भामध्ये, आणि त्यावेळेला मी हे म्हटलं होतं की लोकमत घ्या आणि लोकांचं काय म्हणणं आहे त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. करेक्ट. लोकशाहीमध्ये हाच मार्ग आहे. नाहीतर साहेब, असं आहे की शिवछत्रपतींचा आपल्या जन्म हा शिवनेरीवरचा आणि शिवछत्रपतींच्या आईंचा जन्म हा वराडातला, म्हणजे आपण जवळपास आई आणि मुलाची ताटातूट करतो. बरोबर. हे बरोबर नाही, ही योग्य नाही गोष्ट. साहेब, आपण पंतप्रधान होण्याचं स्वप्न आपलं मी होतं असं म्हणणार नाही, ते आजही आहे. आणि महाराष्ट्र आणि या देशाला जर समजा मराठी पंतप्रधान लाभला तर सर्वाधिक आनंद मला होईल. परंतु हे स्वप्न साकारण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सर्व राज्यांचे जे काही लोक आहेत यांच्या जवळ जाण्यासाठी म्हणून, त्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून, एवढ्यासाठी म्हणून तो मार्ग म्हणून आपण क्रिकेट निवडलं का? दोन गोष्टी आहेत. एक तर मला क्रिकेट गेम म्हणजे अनेक खेळांच्या संबंधीची मला आस्था आहे. महाराष्ट्रातल्या कुस्ती संघाचा अध्यक्ष आधी मी आहे. या देशातली कबड्डी हे आपल्याकडेच असणार साहेब. या देशातली कबड्डी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर मी देशाचा अध्यक्ष असतानाच गेली. खो खोचा मी देशाचा अध्यक्ष होतो. आणि क्रिकेटमध्ये मी मुंबईला
आणि नंतर देशाला आणि नंतर जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो. त्याच्यामध्ये एक तुम्हाला त्याच्यामध्ये अस्तावची दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला सांगतो की काही गोष्टी आहेत, मी काही गोष्टी फार जवळून बघितल्यात. IPL आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये अर्थकारण बदललं. त्याच्या आधीचा कालखंड इथे चंदू बोर्डे बसले, चंदू बोर्डे किंवा त्यांची पिढी ज्यावेळेस क्रिकेटच्या टेस्ट लढायची तर त्यांना 25 रुपये रोज मिळायचे. आज त्या खेळाडूला मला वाटतं काही लाखात पैसे मिळत असतील, मला कोटीमध्ये मिळत असतील. आणि हा जो चंदू बोर्ड्यांच्यासारखा वर्ग जो होता ते 25 रुपये मिळव किंवा 10 रुपये मिळव त्यांच्या पैशाची कधी किंमत केली नाही, त्यांची बांधिलकी खेळायला होती आणि त्या खेळाच्यासाठी काय वाटेल ते करायचं त्यांनी बघितलं. मी एक दिवशी असं बघितलं, नाव घेत नाही, पण एका मोठ्या क्रिकेटरची जुन्या पत्नी मला भेटायला आल्या आणि त्यांनी सांगितलं की तू आजारी आहे आणि मेडिकलचं बिल भरायची ताकद नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे मी त्याची काहीतरी व्यवस्था केली कुठनं तरी आणि दुसऱ्या दिवशी मी कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला सकाळीच माझ्याकडे सर्किट हाऊसला भाऊसाहेब निंबाळकर नावाचे ग्रस्त भेटायला आले. भाऊसाहेब निंबाळकर नव्या पिढीला माहिती नाही की भाऊसाहेब निंबाळकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कोल्हापूरचे एक क्रिकेटर होते. त्यांनी ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडलं असतं. ब्रॅडमननी 432 धावा केल्या हायेस्ट आणि यांनी 428 धावा केल्या आणि लंचला त्यांची आपण लंच ब्रेक झाला आणि लंचच्या नंतर ती दुसरी टीम होती ती पळून गेली, ती खेळायलाच आली नाही आणि त्यामुळं भाऊसाहेबांना आणखीन 6 रन काढायची जी शक्यता होती आणि ब्रॅडमनचं रेकॉर्ड मोडता येत होतं ती खेळायची संधी गेली. भाऊसाहेब आले, मी त्यांना विचारलं भाऊसाहेब काय चाललं आहे, त्यांनी सांगितलं आहे असं करतो आहे कसे तरी दिवस अतिशय आर्थिक अडचणीचे पण ठीक आहे. मला त्याची भयंकर अस्वस्थ म्हणजे ज्यांनी ब्रॅडमनचं रेकॉर्ड मोडलं असतं त्यांना असं वाटावं की रोजचा दिवस किंवा संध्याकाळ कशी घालवायची किंवा सकाळ कशी घालवायची. आम्ही IPL सुरू केलं, त्यातनं 40 रुपये आले आणि पहिला निकाल हा घेतला की या सगळ्या जुन्या खेळाडूंना एक टेस्ट खेळलं असेल तर त्याला काहीतरी आम्ही पेन्शन सुरू केली 30,000-35,000 असं लक्षात नाही. वडेसाहेब किती केली? 50,000 रुपये महिना. आणि या सगळ्या जुन्या खेळाडूंना केली. पुन्हा मी 3 महिन्यांनी कोल्हापूरला गेलो. भाऊसाहेब सकाळी ब्लेझर ब्लेझर घालून आले. म्हटलं भाऊसाहेब आज खुशीत दिसतात, 50,000 रुपये महिन्याला मिळतात. म्हटलं मग करता काय, सकाळी 7 वाजता गावातली सगळी क्रिकेटच्याबद्दल असता असलेली पोरं जमा करतो आणि त्यांना शिकवतो कसं खेळायचं म्हणून. आज भाऊसाहेब किंवा चंदू बोर्डे यांच्यासारख्यांनी कधीही पैशाचा विचार केला नाही, खेळाचा आणि देशाचा विचार केला. त्यांना सन्मानानंच देशाचं समाजात राहता यावं त्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि म्हणून क्रिकेटमध्ये मी लक्ष घालण्याचं ते एक कारण होतं. मला याला एक वेगळी दिशा द्यायची होती. सुदैवानं ते यशस्वी झालं, मला देशाचं नेतृत्व मिळालं आणि मला आनंद आहे की मला जगाच्या क्रिकेटचं नेतृत्व मिळालं. अजून एक महत्त्वाचा आणि गंभीर विषय, मध्यंतरी मुंबईला किंवा कुठेतरी एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं म्हणाले की मुंबई बडोदा आम्ही एक्सप्रेस हायवे करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही 22,000 कोटी रुपये टाकणार आहोत. नरेंद्र मोदींनी निवडणुकीआधी कधीही नाही, नंतर एक अचानक साक्षात्कार झाल्यासारखा 1,10,000 कोटी रुपयांचं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करायचं त्यांचं काहीतरी ते सुरू करत. साहेब, ही गेल्या संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासूनची जी एक जखम आहे गुजरातला की मुंबई आम्हाला मिळाली नाही, त्याच्यासाठीचे हे सगळे मार्ग सुरू आहेत असं वाटतंय का की मुंबई बाजूला करण्याचं एक षडयंत्र ह्याच्या मागे लपलंय का? नाहीतर मला सांगा की आज मुंबईसारख्या ठिकाणी मुंबईला बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही आहे.
अहमदाबादला. आता मला सांगा साहेब, इतका जो प्रवास आहे तो पटकन तुम्ही तिथे अहमदाबादला सकाळी पोहोचलात, काय करायचं काय अहमदाबादला? मग काय ढोकळे खायचे का फापडा खायचा का काय करायचं? काही कशाचा कशाला काही पत्ता नाही. आणि आपण जर समजा बुलेट ट्रेन आणायची असेल तर आपण सर्वात जास्ती लांबचा जो काही प्रवास असेल, समजा मुंबई दिल्ली असेल, मुंबई बाबा कलकत्ता असेल, मुंबई चेन्नई असेल, मी समजू शकतो. परंतु यांच्या मनात पहिलं अहमदाबादच येतं, यांच्या मनात पहिल्यांदा बडोदाच येतं. परंतु ते त्यांच्या मनातलं त्यांच्या मनात राहू देत. मला जी भीती वाटते या सगळ्या अख्याच्यात की हे मुंबई स्वतंत्र करण्याचं षडयंत्र आहे का? कारण त्यांनी जो पट्टा निवडला आहे तो तसा आहे. आपण मगाशी जे नाव घेतलं, आपण जे इथे शिकलेत, राम नाईक, तो जुना राम नाईकांचा जो मतदारसंघ आहे वसई विरारपर्यंत जो जाणारा, तो सगळा पट्टा आपल्याला ह्याच्यातनं दिसतो. काय वाटतं याच्याबद्दल? दोन गोष्टी आहेत. त्याच्यातली चर्चा खूप झाली दिल्लीमध्ये सुद्धा. आम्ही लोकांनी त्याच्यात बुलेट ट्रेनला विरोध केला नाही. आम्ही अशी भूमिका म्हणली, बुलेट ट्रेन करायची असेल तर दिल्ली मुंबई करा. खरंच आहे. चंद्रपूर नागपूर मुंबई पुणे कोल्हापूर अशी बुलेट ट्रेन करा. महाराष्ट्राला एकसंघ करणारी. आज तुम्ही फक्त अहमदाबाद मुंबई करतात, याचा अर्थ तुम्ही जे म्हणला की अहमदाबादला जाऊन काय खाऊन धोका खायचा का काय करायचं, अहमदाबादला कुणी जाणार नाही, मुंबईला येते, मुंबईची गर्दी वाढेल. मला हाच धोका जास्त दिसतोय. प्रश्न असा आहे, इथून आमचे लोक जाणारच नाही आहेत, तिथून इथे येत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबई अहमदाबाद या ट्रेनमध्ये पहिल्या वर्गात किंवा फास्ट ट्रेनमध्ये बसणाऱ्या लोकांची संख्या जर बघितली तर एखाद्या नव्या ट्रेनची सुद्धा आवश्यकता नाही हा निष्कर्ष रेल्वे विभागामध्ये अगदी काढला गेलेला आहे. आणि त्यामुळे ते कारण नसताना ते केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं म्हणजे त्याचं स्पष्ट सांगायचं म्हणजे कोणी वरून खाली उतरलं ते मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही आणि कोणी तोडून देणार नाही. तो डाव असेल नाही साहेब, आपण सगळेजण त्याच्यासाठी आहोतच, त्याचा काही विषय नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे की हे यांचं षडयंत्र जे सुरू आहे, ह्यांच्या डोक्यात जो विचार येतो पहिला, तो गुजरातशी संबंधित येतो. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गुजराती लोक राहतात, जे पूर्वापार अनेक लोक राहतात, जे उत्तम मराठी बोलतात, जे या मातीशी एकरूप झालेले आहेत. परंतु जे ज्या प्रकारचे आज बाहेरून जे लोक येत आहेत आणि जे मुंबईकडे किंवा पुण्याकडे खास करून जे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हे काही साधं सरळ सोपं दिसत नाही मला. नाही, असं आहे की ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कधी गप्प बसणार नाही, मुंबई कोणी हलवू शकत नाही, गोष्ट खरी आहे. पण मुंबई म्हणजे काय, पुणे म्हणजे काय, देशाचं अर्थकारण. आणि त्या अर्थकारणावर आपला कब्जा असला पाहिजे अशा प्रकारचा दृष्टिकोन काही घटकांचा आहे. आणि त्या घटकांना प्रोत्साहित करण्याच्या संबंधीची भूमिका देशाचं नेतृत्व ज्यांच्याकडे त्या घटकांच्याकडून होतं का काय अशी एक शंका लोकांच्या मनात यायला लागली. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता हा विचार लोकांना अस्वस्थ करणारा आहे, पण हे कधी यशस्वी होणार नाही, पण तो प्रयत्न आहे असं सगळं दिसतं. मी गेल्या 10-12 दिवसाच्या पूर्वी एवढं दिसतं निश्चित वसई विरार या सगळ्या पट्ट्यामध्ये गेलो होतो. तर वसई विरार या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजे एकेकाळी मी जायचो वसईला तर सगळा एक तर ख्रिश्चन किंवा मराठी हा सगळा टक्का त्या ठिकाणी दिसायचा. आता सगळे म्हणजे बोधसुद्धा मला मराठीचंच दिसतात असं नाही, मला गुजराती बोधसुद्धा दिसतात. मी काही गुजराती भाषेचा द्वेष करत नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गुजराती भाषेचं आक्रमण या परिसरामध्ये व्हायला लागलेलं आहे, याचा अर्थ तिथं काहीतरी कष्ट करण्यासाठी जसं लेबर आपल्याकडं उत्तराखंडमधनं किंवा आपल्याकडं UPमधनं किंवा बिहारमधनं कष्टाला माणूस येतो, तसा हा कष्टाच्यासाठी येत नाही, तो अर्थकारणासाठी येतो. आणि इथलं महाराष्ट्र अर्थकारणाच्या दृष्टीनं अत्यंत योग्य भूमी आहे असं समजून त्याच्यावर नियंत्रण ठेवावं ही त्याच्या भाषेची भावना असेल तर जागृत राहावं लागेल. नरेंद्र मोदींबद्दल आपलं पूर्वी काय मत होतं आणि आज काय?
दोन गोष्टी आहेत. मोदींच्या बाबतीत एक असं आहे की साहेब खरंच सांगा नाही, एक गोष्ट त्याच्याबद्दलची अशी आहे, त्यांच्या जमेच्या ज्या गोष्टी आहेत या ग्रस्ताला प्रचंड कष्ट करण्याची तयारी आहे. सकाळी लवकर उठणार, तयार होणार, मी सुरू केलं आहे. पण ह्याने पंतप्रधान होता येतं? तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते कष्ट भयंकर करतात. कष्ट करून म्हणजे मेहनत करणं, ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ बसणं वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या अत्यंत जमेच्या बाजू आहेत. गुजरातमध्ये त्याचा फायदा झाला. गुजरातच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचं त्यांचं योगदान होतं, त्यांची जमेची बाजू आहे. मला स्वतःला असं वाटतं की गुजरात राज्य चालवणं किंवा उद्या कर्नाटक राज्य चालवणं आणि भारत चालवणं ह्याच्यात फरक आहे. आपल्या ते राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा किंवा कोकण असे भाग आहेत, या राज्यात असे काही फारसे भाग नाही, थोडे असले तर कच्छ किंवा काय. पण राज्य चालवणं एखाद्या व्यक्तीला सहज शक्य आहे. योग्य लोकांची टीम घेऊन, चांगले अधिकारी घेऊन तो राज्य चालवू शकतो. पण देश चालवायचं म्हणल्याच्या नंतर स्थिती वेगळी असते. जो कोणी प्रधानमंत्री असेल त्याला, तो गुजरातमधला असेल तर त्याला कच्छ माहिती आहे, त्याला काठेवाड माहिती आहे, त्याला अहमदाबाद माहिती आहे, त्याला सुरत माहिती आहे. पण त्याला नॉर्थ ईस्टमधले प्रत्येक दिमापूर किंवा बाकीचे जिल्हे तितकेच माहीत असतील असं नाही. किंवा केरळमधला एखादा तालुका किंवा डिस्ट्रिक्ट तितकाच माहीत असेल असं नाही. आणि म्हणून देश चालवायचा असेल तर तुम्हाला टीम लागते. मग ती टीम कोणी केरळमधलं असेल, कोणी दक्षिणेतल्या तामिळनाडूमध्ये असेल, कोणी महाराष्ट्रातलं असेल, कोणी गुजरातमधलं असेल, नॉर्थ ईस्टमधलं असेल, बंगालमध्ये असेल, युपीतले असतील, त्या टीमच्या माध्यमातून देश चालवता येतो. आज मला असं दिसतं आहे की आजच्या राज्यकर्त्यांना टीम म्हणून काम करायची भूमिका दिसत नाही. दिसत मी काम करणार. आणि त्यामुळं टीमचा अभाव असला तर बाकीच्या सहकाऱ्यांच्यामध्ये प्रत्येक निर्णय घेण्याच्या पूर्वी जरा विचारून घ्या, जरा त्यांच्या कानावर घाला, अशा प्रकारच्या सूचना आम्हाला काही आमचे सहकारी त्या ठिकाणी करतात. याचा अर्थ टीम म्हणून काम करण्याच्या बाबतीत आजच्या नेतृत्वाच्याकडून हवं तशा प्रकारची कामगिरी केली जाते का नाही याची शंका दिसते. आणि देश चालवायला अशी शंकेची अवस्था ही योग्य नाही. साहेब काँग्रेसचं काय भवितव्य वाटतं? असं आहे की त्यालाच एक जोडून प्रश्न सांगा ना, राहुल गांधींबद्दल आज काय मत आहे तुमचं? असं आहे की राहुल गांधींच्यात मी एक पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की काँग्रेस ही जुनी काँग्रेस आणि आजच्या काँग्रेसमध्ये फरक आहे. जुनी काँग्रेस देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये पोचलेली संघटना होती, स्वातंत्र्याच्यासाठी योगदान देणारी आणि नंतर संसदीय लोकशाही या देशामध्ये उभी करणारी. आज अनेक राज्य असे आहेत की त्या ठिकाणी काँग्रेस नाही, अनेक जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी काँग्रेस दुबळी झालेली आहे. आणि आज त्याचं नेतृत्व करण्याचं आव्हान हे या तरुणाला पडलेलं आहे. या तरुणाला मी पार्लमेंटमध्ये गेले 5-10 वर्ष बघतो आहे. मला गेल्या काही वर्षात आणि आजच्या काळात थोडा फरक असा दिसतो. आज त्याची विषय समजून घ्यायची, देशाच्या विविध भागामध्ये जायची, तिथल्या जाणकारांशी सुसंवाद करायची आणि शिकण्याची आज त्याची तयारी आहे असं मला दिसतं. आणि मी माझ्या व्यक्तिगत जीवनाचं तुम्हाला एक सांगतो की ज्या विषयाचं आपल्याला समजत नाही त्या विषयाचा जाणकार आपल्यापेक्षा लहान वयाचा, लहान पदाचा असला पण तो जाणकार असला तर त्याच्याकडून समजून घ्यायला मला कधीही फणा वाटत नाही. मी संरक्षण मंत्री झालो, डिफेन्स मिनिस्टर झालो, तेव्हा मला डिफेन्स मिनिस्ट्रीच्या रँक्स माहीत नव्हत्या. लेफ्टनंट जनरल होता का लेफ्टनंट होता इथपर्यंत परिस्थिती होती. मी शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी कॉन्टॅक्ट केलं जनरल SPV थोरात म्हणून
भारताच्या विधान लोक आर्मीचे नंबर 2 ग्रस्त खरं ते आर्मी चीफच व्हायला होते पण काही राजकारणामध्ये होऊ शकले नाही ते कोल्हापूरला होते आणि पुण्यामध्ये वायस फरांचे म्हणून जनरल फरांचे हे राहत होते दोघेही रिटायर झाले आणि मुळगावकर हे पुण्यात राहत होते त्यांचा लोणावळ बंगला होता तो एअरफोर्सचे प्रमुख होते मी दिल्लीपासून निघालो मुंबईला पुण्याला आलो कोल्हापूरला गेलो आणि विद्यार्थ्यासारखं 2 थोडा त्यांच्याकडे बसलो आणि डिफेन्सची सगळी माहिती समजून घेतली मुळगावकरांच्याकडनं घेतली प्रधानशींच्याकडनं घेतली आज राजकारणामध्ये विविध विषय असतात त्या सगळ्या विषयाची तुम्ही तज्ज्ञ असू शकत नाही पण देश चालवायचा नंतर म्हटल्यावर तो विषय जाण्याची जाणकारपणानं समजून घ्यायची आवश्यकता असते आणि त्यासाठी तुम्ही तो प्रयत्न केला पाहिजे आज मला राहुल गांधी ते प्रयत्न करायच्या नादाला लागलेले असं दिसतं आणि त्याचं एकच उदाहरण सांगतो इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे उसाच्या आणि साखरेच्याबद्दल संशोधन करणारी आहे मी त्याचा अध्यक्ष आहे आणि एक दिवशी सकाळी माझ्या बैठकीमध्ये निरोप आला की राहुल गांधी येणार मी तर अचानक हो म्हणले ते काही व्हिजिटला आहे ते येत आहेत आले आणि त्यांनी तिथं 2 घालवले ऊस म्हणजे काय त्याची पद्धत काय कारखाना म्हणजे काय साखर म्हणजे काय ऊस म्हणजे काय असं विचारलं ऊसाच्या जाती असतात तर या सगळ्या जाती कुठल्या इथे आहेत UPमध्ये आणि महाराष्ट्रात काय फरक आहे म्हणजे मला एकदा मध्यंतरी एक जण वेळेला भेटले त्यांनी असं कोणाला तरी विचारलं की आपण ऊसाचा रस घेणार का ते बोलले हो विथ शुगर घेणार का विदाऊट शुगर घेणार त्यांच्याबद्दलचे बाकीच्या अशा गोष्टी करायला तुम्हाला कार्टुनिस्टचा खूप विषय होतो पण ते आत्ता त्यांची भावना ज्यातलं आपल्याला समजत नाही ते समजून घेण्याची आणि ती भावना ठेवून जर त्यांनी पुढे पावलं टाकली आणि जर देशातल्या तरुण पिढीने त्यांना प्रोत्साहित केलं तर कदाचित काँग्रेसला चांगले दिवस येतील पण देशाच्या दृष्टीनं एक मजबूत पक्ष दुसरा असण्याची गरज आहे आणि आज आम्हा सगळ्यांचे छोटे पक्ष आहेत पण तो पर्याय द्यायची ताकद आज भारतीय जनता पक्षाला काँग्रेस आहे ही गोष्ट अमान्य करण्यात असं नाही ती वस्तू तिची तुम्हाला महाराष्ट्रातला आपल्याला साहेब कोणता प्रश्न चिंतेत पाडतो मगाशी जर तुम्ही प्रश्न काढला महाराष्ट्राचं सामाजिक आणि जातीय ऐक्य मला हा प्रश्न फार चिंतेचा होता कारण त्याच्यात मला काय दिसायला लागले थोडा विद्वेष वाढायला लागलेला खरं आणि हा विद्वेष समाजामध्ये घटका घटकांच्यामध्ये वाढणं हे महाराष्ट्र दुपारचा डबा खाणारे 4 मित्र आता एकमेकांकडे जातीने पाहायला लागले मला असं वाटतं अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती आणि हे कॉलेज आणि शाळांपर्यंत पोचायला लागलं प्रकरण मला असं वाटतं आपल्याला सामुदायिकरित्याच या सगळ्या गोष्टी कुठेतरी बंद कराव्या लागतील हे खरं सांगायचं म्हणजे आपण राजकारण करू निवडणुका करू तुम्ही तुमची संघटना चालवा मी माझी संघटना चालवी पण काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरती आपण राजकीय अभिलेख न ठेवतासुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि ती म्हणजे ही माणसामध्ये तरुणांच्यामध्ये जात धर्म भाषा याच्यातून एक अंतर आणि कटुता ही जी दिसते ती काही करून घालवली पाहिजे आणि ते ऐक्य निर्माण करायला पावलं टाकलीच पाहिजे असा कोणता नेता आहे साहेब की जो गेल्यावरती तुमच्या मनाला चटका लावून गेला गेल्यानंतर असे काही लोक आहेत म्हणजे ज्यांच्याबद्दल त्याचा खरं सांगायचं म्हणजे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत असोसिएशनचा तो प्रश्न आहे तर राजकीय विचारातच राजकीयच तर राजकीय विचार माझ्या दृष्टीनं व्यक्तिगत माझ्या अत्यंत जवळचा म्हणजे यशवंतराव चव्हाण एक सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती करणारा देशामध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवणारा आणि भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा वाढवणारा आणि त्यामुळे साहजिकच ते गेलं आम्हाला अस्वस्थता वाटली आणि दुसरं मित्र आणि राज्याचा अखंड विचार करणारा म्हणजे बाळासाहेब ठाकरे ते गेल्यानंतरसुद्धा आम्हाला म्हणजे ठीक आहे ते व्यक्तिगत सर्व का भाग सोडा पण या व्यक्तीला महाराष्ट्रासंबंधी आणि देशाच्या संबंधी
प्रश्न आणि संकट आलं तर फजलची किंमत देण्याची त्यांची तयारी होती. म्हणजे देशात एकही असा पुढारी पाहिला नाही की निवडणुकीच्या वेळेला मी माझ्या पक्षाचा उमेदवार उभा करणार नाही. आणि तो इंदिरा गांधी आमच्या काळात इंदिरा गांधी होते त्यांना आज मदत करण्याची गरज आहे ही भूमिका दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आणि त्या नेत्याला कोणी टिकूनसुद्धा देणार नाही. पण ते धाडस बाळासाहेब ठाकरेंच्यात होतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांनी देश आणि राज्य हे प्रथम मानलं. साहेब आपण मला असं कळलं आहे की आपण देव मानत नाही. बरोबर. 52 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजकीय याच्यात कधी देव आठवला आहे का? असं नाही. त्याच्यात कसं आहे की मी तुम्हाला सांगतो काही ठिकाणी मी जातो. जाता हो. मला पंढरपूरला गेलो तर मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला बरं वाटतं. एक मानसिक समाधान मिळतं त्या ठिकाणी. तुळजापूरला गेलो तर भवानी मातेचं किंवा कोल्हापूरला गेलो तर अंबाबाईच्या मंदिरात आता मला बरं वाटतं. किंवा गणपतीपुळ्याला गेलो तर तिथल्या गणपतीचं दर्शन घ्यायला मला बरं वाटतं. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की आपला हा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जातो आणि नतमस्तक त्या ठिकाणी होतो. त्यांचा आदर राखणं हे सुद्धा आपली गरज आहे. त्यांचा ठीक आहे असं कुणी असं सांगितलं की या ठिकाणी मी देवाला गेलो आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनात असा असा फरक पडला याचा माझा विश्वास नाही. शेवटी आपल्या जीवनात फरक पडायचा असेल तर आपल्यालाच कष्ट करावं लागतं. तो कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या आशीर्वादानं होत नसतं. पण काही ठिकाणं अशी असतात की माणसाला एक मानसिक स्वास्थ्य शांतता आणि प्रोत्साहन देण्याच्यासाठी उपयुक्त होतं. आणि ही मी जी आत्ता काही ठिकाणं आहेत ती माझ्यासारख्याला अशी वाटतात की तिथं जाऊन मला एक मानसिक समाधान मिळतं. पण त्याचा बागुलबुवा मी कधी करत नाही. असा एखादा प्रसंग एखादी घटना अशी आयुष्यातली जर तुम्हाला वाटलं की ही बदलता आली पाहिजे किंवा ही बदलता आली असती तर चांगलं झालं असतं अशी एखादी कुठची घटना आहे की जी तुम्हाला आवडेल की ही बदलता आली पाहिजे होती मला? आज सगळे एकदम अवघड आहे कारण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या बदलाच्या संबंधीची आवश्यकता होती आणि ती बदलता नाही आली त्याच्याबद्दलची अस्वस्थता. आता मगाशी या ठिकाणी सांगण्यात आलं त्या फिल्ममध्ये मी ऐकत होतो की मी 4 वेळेला मुख्यमंत्री होतो. मला 50 वर्ष लोकांनी सतत निवडून दिलं. एक दिवससुद्धा त्याच्यात कधी हे नाही. आणि हे भाग्य सहजासहजी कुणाला मिळत नाही. मी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्याच्यामुळं मला हे सगळं मिळालं. आता हे सगळं मिळाल्याच्यानंतर अजूनही मी ज्यावेळेला जातो फिरतो आणि मला गरिबी दिसते, मला अस्वस्थता दिसते, मग अशी काढलेला तुम्ही विषय शेतकऱ्यांच्यातली आत्महत्या त्या ठिकाणी बघायला मिळते, एखाद्या अबलीवर मुलींच्यावर अत्याचार केलेले दिसतात आणि समाज बाकीची बघायची भूमिका घेते, या गोष्टी माझ्या सरकारला अत्यंत अस्वस्थ करू शकतात. आणि मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांचं जे काय आयुष्य असेल ते या सगळ्या लोकांना न्याय कसा देता येईल त्याच्यासाठीच दिलं पाहिजे. आमचं प्राधान्य या गोष्टीच्यासाठी दिलं पाहिजे. ते आम्ही देऊ शकलो नाही ही आमच्या व्यक्तिगत जीवनातली कमतरता आहे आणि ती कमतरता आपण घालवली पाहिजे. आणि त्यासाठी ती घालवण्याची कुवत असलेली पिढी ही जर आपण करू शकलो तर मला वाटतं की त्याचं मोठं काम होईल. आणि मी तुम्हाला सांगतो मी तुमच्या निवडणुकीच्यामध्ये तुम्हाला किती यश आलं आणि किती अपयश आलं हे मी बघत नाही. अपयश आलं अनेकदा येतं अनेकांना, त्याच्याबद्दल काही विशेष महत्त्व नाही. पण मला तुमच्याभोवती महाराष्ट्रात एक तरुणांची पिढी उभी राहते असं दिसतं आहे. आणि त्या पिढीला तुम्ही या प्रकारची दृष्टी देऊ शकला तर मला होतं की ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होईल. साहेब आता शेवटचा रॅपिड फायर. मी 2 गोष्टी सांगणार त्यातल्या 1 निवडायचं आहे तुम्हाला. यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी, कोण योग्य वाटत? कसं आहे की दोघांच्यात काही गोष्टी एका वाक्यात उत्तर द्यायचं. साहेब एका वाक्यात देता येणार नाही.
त्याचं कारण असं आहे की इंदिरा गांधींच्या काही गोष्टी मी ज्या पाहिल्या, मी एका वाक्यात सांगण्यासारखी नाही, म्हणून तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगतो. इंदिरा गांधी रशियाला गेले, रशिया त्यावेळेस सोवियत रशिया होता, आणि सोवियत रशिया आणि भारत यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता. इंदिरा गांधी उतरल्या मॉस्कोच्या विमानतळावर, आणि एक पद्धत आहे, प्रोटोकॉल आहे, की प्राईम मिनिस्टर त्या देशाचा गेला तर प्राईम मिनिस्टर किंवा त्या दर्जाचा मंत्री त्यांच्या स्वागताला जातो. इंदिरा गांधींच्या स्वागताला त्या दर्जाची व्यक्ती रशियन गव्हर्नमेंटने पाठवली नाही. आपले अँबॅसेडर होते इंदर गुजराल, नंतर प्राईम मिनिस्टर झाले. गुजरालींनी त्यांचं स्वागत केलं, रशियन अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. इंदिरा गांधींनी गुजरालना सांगितलं, त्यांची व्यवस्था केली होती क्रेमलिन. क्रेमलिन हा रशियातला मॉस्कोतला राजवाडा, आपल्याकडे राष्ट्रपती भवन तसं, तिथं परदेशातले गेस्ट हे उतरतात व्यवस्था करतात. इंदिरा गांधींनी सांगितलं क्रेमलिनला गाडी घ्यायची नाही, अँबॅसेडरच्या घरी जायची. अँबॅसेडरच्या घरी गाडी गेली, प्राईम मिनिस्टरनी सांगितलं. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, तिथं तयार झाल्या त्या, आणि अँबॅसी आपली मोठी आहे, तिथं अनेक कॉर्पस आहेत, तिथं इंडियन बाकीचे राहतात कर्मचारी. त्यांनी सांगितलं की इथं शनिवार होता, सुट्टी होती, की लहान मुलं कोणाच्या घरात आहेत, ती सगळी लहान मुलं गोळा केली, आणि ते त्या मुलांच्यावर तिथल्या हिरवळीत खेळत बसले. लंगडी, गोट्या, हे सगळे खेळ इंदिरा गांधी त्या मुलांच्यावर करत, आणि क्रेमलिनला रशियन प्राईम मिनिस्टर आणि हे यांची वाट बघत होते. इतक्या वेळ झाली गाडी येत नाही, म्हणजे कळलं तर गाडी इकडे गेलेली. आणि नंतर मग भरत तिथले प्राईम मिनिस्टर त्यांना घ्यायला त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आपली चूक झाली, आणि ते त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. इंदिरा गांधींनी सांगितलं की दिलगिरी किंवा ह्या व्यक्तिगत माझा अपमान नाही, 100 कोटी लोकांच्या देशाचं मी प्रतिनिधी आहे, त्या 100 कोटी लोकांची प्रतिष्ठा ही सांभाळणे माझी जबाबदारी. रशिया आपला अत्यंत जवळचा मित्र, त्या देशाच्या प्राईम मिनिस्टरला सुद्धा हे सांगायचे धाडस इंदिरा गांधीच करू शकतात पण नाही, ते त्यांनी केलं. असं एक इंदिरा गांधीचं वेगळं व्यक्तिमत्व होतं. यशवंतराव स्वभाव, वाचन, लिखाण, सुसंस्कृत भूमिका हा सगळा एक वेगळा दृष्टिकोन होता, आणि त्यामुळे दोघांच्या स्वभावामध्ये भूमिकेमध्ये फरक होता. दोघांचं योगदान आहे, पण एकाचं योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवर होतं, आणि एकाचं योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवरची जाण पण देशात आणि महाराष्ट्रात. साहेब, जरा बघाशी मी रॅपिड फायर सुरू करायच्या अगोदर एक प्रश्न राहिला, मी तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी, कारण तो अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आजवर आपल्यावरती राजकारणामध्ये अनेक प्रकारचे आरोप झाले, विविध प्रकारचे आरोप झाले, पण या सगळ्या झालेल्या आरोपांना आपण कधी क्लॅरिफिकेशन देत नाही, आणि त्याच्यामुळे झालेले आरोप हे जास्ती ज्याला काय म्हणतो आपण त्याला घट्ट होतात, किंवा लोकांच्या मनात ते पक्के बसतात असं नाही का वाटत? म्हणजे तुम्ही जर समजा एखादा आरोप झाल्यावरती त्याच वेळेला जर त्याचं स्पष्टीकरण दिलं तर लोकांच्या मनात त्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या असत्या. मी तुम्हाला स्वच्छ सांगतो, हे आरोप होतात झालेत आणि अग्रणकांच्यावर होतात, मी त्याला कधी महत्त्व देत नाही. मी एकदा सांगितलं होतं की लातूरला भूकंप झाला तो माझ्यामुळे झाला, एवढंच आता आरोप व्हायचा राहील, नाही तर बाकी सगळे आरोप झाले. प्रश्न आरोप करत असतात आणि त्याचे तथ्य नसेल त्याची यत्किंचीची चिंता करायची नाही. माझा आरोप केला गेला दाऊद इब्राहिमची माझी दोस्ती. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये किंवा कुठं माहिती नाही, आम्ही लोकांनी त्याचे सगळे असतील नसतील त्याची फारं मिळव ही काढली, उद्ध्वस्त केली, कशाचा काही संबंध नाही. माझा प्रश्न कसा आला, त्याच्या खोलात मी गेलो. त्याचा भाऊ कुठतरी होता दुबईमध्ये,
नव्वद टाइम्स किंवा कुठल्या तरी वर्तमानपत्राचा प्रतिनिधी त्याच्या भावाला भेटला, तो काही त्याच्याविरुद्ध वारंट नव्हतं. हे सगळं कुटुंब कोकणातलं, रत्नागिरी जिल्ह्यातलं आणि मुंबईत वाढलेलं. ते दाऊदचा वडील पोलीस कॉन्स्टेबल होता, बॉम्बे पोलीसमध्ये, पोलीस लाईनमध्ये राहिलेला. त्या पत्रकारांनी त्या दाऊदच्या भावाला प्रश्न विचारले बरेच, आणि त्यांना विचारलं तुम्ही मुंबईला का येत नाही. त्यांनी सांगितलं तिथलं सरकार आमच्या विरोधी आहे आणि आम्हालाच या ठिकाणी अटक केल्याशिवाय राहणार नाही. आमची यायची इच्छा आहे, आमचा जीव अस्वस्थ आहे, मुंबईशिवाय आम्हाला चेंज फिरत नाही, पण आम्हाला जाता येत नाही. त्यांनी प्रश्न विचारला मुंबईत कोण आहेत तुमच्या माहितीचं, कोण आहे दिलीप कुमार माहिती आहेत का, ते म्हणजे कोण माहिती नाही. आणखीन तीन चार नात्यांची नावं घेतली. हो म्हणजे आमचे अत्यंत आवडते नेते, त्यामुळे मी मुख्यमंत्री होतो. त्यांनी विचारलं मुख्यमंत्री शरद पवार माहिती गेले, ते म्हणजे उनको कोण नाही जाणता, वो तो हमारे चीफ मिनिस्टर सब हम जानते हैं उनको. ते वाक्य त्यांनी केलं. दुसऱ्या दिवशी बातमी आली, दाऊदचा भाऊ म्हणतो की शरद पवारांना आम्ही जाणतो. आणि नंतर देशाच्या लोकसभेमध्ये आमचे परम मित्र याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि उत्तर प्रदेशचे गव्हर्नर राम नाईकांनी प्रश्न विचारला आणि तिथे सांगितलं की दाऊदचा भाऊ म्हणतो की मी यांना ओळखतो, याचा अर्थ याची चौकशी करणार का. झालं सगळीकडे दाऊद 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 झालं. हे तेव्हा का नाही सांगितलं? नाही, हे तेव्हा सांगण्याचा अर्थ नव्हता, कारण ते सांगण्याचा तो काळही नव्हता. कारण त्याच्यातून असं त्यावेळेला ज्यांनी हा प्रश्न फार जमिनीमध्ये उभं केले ते माझे विरोधी मित्र होते, पण विरोधी होते. विरोधक म्हणून कॉन्शियस त्यांच्या पक्षाचा हा निर्णय होता आणि हे पुढे न्यायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं. मला असं वाटतं की या गोष्टी येतात, ज्याच्यात तथ्य नसेल त्याची चिंता करू नये. थोडे दिवस त्रास होतो, अस्वस्थ होतो, कुटुंबातल्या लोकांना त्रास होतो, पण शेवटी कुणाचा त्याचा विश्वास राहत नाही. आज त्यातल्या एकही आरोपाच्या बाबतीत एकही व्यक्ती बोलत नाही. अगदी बरोबर. नाही म्हणजे प्रत्येक होणाऱ्या आरोपाला उत्तर देत बसलो तर तेवढा धंदार उरेल. रॅपिड फायरवरती येऊ, परत रॅपिड फायरवरती बघाशी जसं बोललो. शेतकरी की उद्योगपती? असं आहे की हा देश शेतकऱ्यांचा जास्त आहे, त्यामुळे शेतकरी. अमराठी उद्योगपती की मराठी उद्योगपती? उद्योगपती. दिल्ली की महाराष्ट्र? अडचणीचा प्रश्न आहे, पण शेवटी दिल्लीच. दिल्लीच. पण महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचं असेल तर दिल्ली हातात पाहिजे. आता थोडा भविष्याचा प्रश्न म्हणून, काँग्रेस की भाजप? काँग्रेस. शेवटचा प्रश्न, मी आतुर आहे त्याला. राजकीय उद्धव? राजकीय. राजकीय उद्धव. ठाकरे कुटुंबीय.